दिनांक 18 जुलै 2021 अशी ऑनलाईन व्याख्यानमाला आयोजित केलेली आहे. रेकॉर्डिंग का म्हणते आणि या व्याख्यानमालेचं नाव आहे वारी विवेकाची. आज या व्याख्यानमालेतील पहिले पुष्प गुंफण्यासाठी आपल्या सोबत आहेत वेंगुर्ला येथील ऍडव्होकेट परुळेकर सर आणि त्यांच्या व्याख्यानाचा विषय आहे संत विचार आणि धर्मचिकित्सा. मी आदरणीय परुळेकर सरांचे स्वागत करतो. तसेच यानिमित्ताने झूमवर व फेसबुकवर हे विवेकी विचार ऐकण्यासाठी एकत्र आलेले सर्व श्रोते, महाराष्ट्र अन्यसचे सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी, हितचिंतक यांचेही मी धनंजय कोठावळे मनापासून स्वागत करतो. आजच्या या कार्यक्रमाची सुरुवात अभंग गायनाने सुरेल अशी सुरुवात करण्यासाठी मी आमंत्रित करतो महाराष्ट्र अन्यसच्या सांस्कृतिक विभागाचे राज्य सदस्य असणाऱ्या रत्नागिरीच्या माननीय विनोद वायंगणकर सरांना. ओव्हर टू वायंगणकर सर. नमस्कार. मी तुकाराम महाराजांचा एक अभंग म्हणतोय. जे कारंजले गांजले त्याशी म्हणे दो आपुले, जे कारंजले गांजले त्याशी म्हणे दो आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा, तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा, जे का रंजले गांजले त्यासी म्हणे दो आपुले, मृदु सभाय नवनीत मृदु सभाय नवनीत, तैसे सज्जनांचे चित्त तैसे सज्जनांचे चित्त, ज्यासी अपंगिता नाही ज्यासी अपंगिता नाही ज्यासी अपंगिता नाही, त्यासी धरी दो हृदयी, जे का संजले गांजले त्यासी म्हणे दो आपुले, जे का संजले गांजले त्यासी म्हणे दो आपुले, दया करणे जे पुत्रासी दया करणे जे पुत्रासी, तेची दासाणी दासी तेची दासाणी दासी, तुका म्हणे सांगू किती तुका म्हणे सांगू किती, त्याची भगवंताच्या मूर्ती, जे का संजले गांजले त्याची म्हणे दो आपुले, जे का संजले गांजले त्याची म्हणे दो आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा, जे का संजले गांजले त्याशी म्हणे दो आपुले. धन्यवाद. धन्यवाद सर. अतिशय सुरेल सुरुवात करून दिलीत आपण. यानंतर या कार्यक्रमाचे प्रास्ताविक करणार आहेत महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या सांस्कृतिक विभागाचे राज्य सदस्य इचलकरंजीचे माननीय सुनील स्वामी सर. मी स्वामी सरांना प्रास्ताविक करण्याची विनंती करतो. साथींनो नमस्कार. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीनं आषाढी एकादशी च्या निमित्तानं वारी विवेकाची व्याख्यानमाला ही 3 दिवसीय व्याख्यानमाला आजपासून सुरू होते आहे. या निमित्तानं उपस्थित असलेले आजचे वक्ते माननीय ॲडव्होकेट देवदत्त परुळेकर सर वेंगुर्ल्याहून आणि आपण सर्व साथी
आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे। महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती गेली 32 वर्ष महाराष्ट्रामध्ये संघटितपणाने अंधश्रद्धा निर्मूलनाचं काम करते आहे। फसवणूक करणाऱ्या, शोषण करणाऱ्या, माणूसपणाला उणेपणा आणणाऱ्या अंधश्रद्धांना विरोध, वैज्ञानिक दृष्टिकोनाचा प्रचार प्रसार आणि अंगीकार, त्याचबरोबर रूढी परंपरा आणि धर्म यांची विधायक काल सुसंगत कठोर अशी चिकित्सा आणि त्याला विधायक पर्याय देणं आणि या सर्वातून व्यापक समाज परिवर्तन या सूत्रांवरती गेली 32 वर्ष ही संघटना ही चळवळ वाटचाल करीत आलेली आहे। पण हे करत असताना आम्ही असं कधी म्हणालो नाही की हे काम आम्ही सुरू केलं, किंबहुना आम्ही आनंदाने आणि अभिमानाने सांगत आलेलो आहोत की हे काम संघटितपणाने आम्ही करतो आहोत। पण याची पायाभरणी ही या देशातल्या या महाराष्ट्रातल्या संतांनी करून दिलेली आहे आणि त्या संतांचा समाजसुधारकांचा हा वारसा आम्ही अधोरेखित करत त्यांच्याच पाऊल वाटेनं याच विवेकाच्या वारीचे धारकरी बनून आम्ही पुढे चाललेलो आहोत। योग याग विधी येणे नोहे सिद्धी वायाची उपाधी दंभधर्म असं म्हणणारे ज्ञानेश्वर हे आज आपण अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या माध्यमातून ज्या प्रकारच्या शोषणावर आधारलेल्या कर्मकांडाला अंधश्रद्धाने विरोध करतो त्याचाच उच्चार तेव्हा ते करत होते। योग याग विधी येणे नोहे सिद्धी असं स्पष्ट म्हणत होते आणि हा दांभिक धर्म आहे, वायाची उपाधी दंभधर्म असं ते म्हणत होते। हे आपलं पहिलं सूत्र या अभंगामध्ये आपल्याला जुळलेलं दिसतं। पुढे जाऊन आपण वैज्ञानिक दृष्टिकोनाचा जेव्हा विचार करतो तेव्हा संत तुकारामापासून चोखोबापर्यंत सगळ्यांनी याच्याबद्दलचा उल्लेख केलेला आहे, विचार मांडलेला आहे। संत तुकाराम असं म्हणतात की नवसे कन्या पुत्र होती काय कारणे करावा लागे पती, किंवा चोखोबा म्हणतात ऊस डोंगा परी रस नोहे डोंगा काय भुललासी वरलिया रंगा, प्रश्न निर्माण करणं, शंका निर्माण करणं आणि तेव्हाच्या म्हणजे आपण विज्ञान युगात आहोत पण विज्ञान युगाच्या आधी एका भावाच्या आणि तर्काच्या पातळीवरती हा वैज्ञानिक दृष्टिकोन लोकांच्या समोर मांडण्याचं काम त्यांनी केलं। आपण तिसऱ्या पातळीवरती जातो रूढी परंपरा आणि धर्मांची चिकित्सा तेव्हा आपल्याला असं दिसतं की वेदांचा तो अर्थ आम्हासीच ठावा येराणी वहावा भार माथा असं म्हणणारे संत तुकाराम आणि इतर सर्व संत मंडळी आपल्याला येतात तेव्हा इथं आपल्याला दिसून येतं की त्यांनी धर्माची किती स्पष्ट अशा पद्धतीत चिकित्सा केलेली आहे आणि धर्म याचा मूळ अर्थ काय आणि चालाख लोकांनी अतिशय चतुर येणं आपले हितसंबंध जपण्यासाठी या धर्मावरती जी पुटं चढवली, जी आवरणं चढवली, त्यातून विषमतामूलक अशा प्रकारची धर्म व्यवस्था जी निर्माण झाली ती पुटं दूर करण्याचं काम आणि खरा भाव धर्म, खरा मानवता धर्म, समतेवर आधारलेला धर्म हा लोकांच्या पुढे नेण्याचं काम चिकित्सकपणाने संतांनी आपल्याला केलेलं दिसतं। आणि आपल्या चळवळीतलं चौथं सूत्र जे आपण म्हणतो की व्यापक परिवर्तनाचं सूत्र ते तेव्हाच्या काळात संतांनी केलेलं आपल्याला दिसतं। ते म्हणतात विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म भेदा भेद भ्रम अमंगळ, किंवा कोणाही जीवाचा न घडो मत्सर वर्म सर्वेश्वर पूजनाचे हा संतांचा व्यापक परिवर्तनाचा त्या काळातला एक मोठा विचार होता। आम्हाला मी पुन्हा एकदा सांगतो, अत्यंत नम्रपणानं सांगतो की संतांच्या या विचारावरती आम्ही अभिमानानं आणि आनंदानं वाटचाल करतो आहोत। विवेकाची वारी आपण गेली काही वर्ष प्रत्यक्ष वारीमध्ये सहभागी होऊन आणि 32 वर्ष आपल्या प्रबोधनाच्या वारीमध्ये संतांना आणून, संतांच्या विचारांना आणून, संतांच्या उदाहरणांना आणून, संतांच्या अनुभवांना आणून ही वारी चालत आलेलो आहोत। धर्म ही जी गोष्ट आहे ही
या मानवी समाजामध्ये सर्वात दीर्घ का रुजलेली सर्व दीर्घ का व्यापून राहिलेली अशा प्रकारची एक संस्था आहे. स्वभाव धर्मापासून नीती धर्मापर्यंत आणि संघटित अशा हिंदू जैन मुस्लिम ख्रिश्चन बौद्ध अशा प्रकारच्या संघटित धर्मापर्यंत या धर्माचे अनेक अर्थ आपण लावत गेलो आणि या माध्यमातून खरा धर्म बाजूला राहिला आणि एका वेगळ्या धर्माच्या माग जेव्हा समाज जायला लागला तेव्हा या सर्व संतांनी याच्यावरती कडाडून हल्ला केला आणि समाज विन्मुख झालेला धर्म समाज सन्मुख करण्याचं माणसापासून दूर जाणारा धर्म माणूस केंद्रित करण्याचं आणि विषमतेच्या दृष्टीने चाललेला किंवा विषमतेमध्ये रुतलेला धर्म हा समतेच्या वारीमध्ये आणण्याचं काम त्यांनी केलं आणि हे करताना आपल्याला निश्चितपणाने हे जाणवतं की ते त्यांनी खूप आनंदानं खूप हुशारीनं सर्व लोकांना बरोबर घेऊन केलं आणि हे करण्यासाठी त्यांनी जी भाषा वापरली त्यांनी जो संवाद वापरला त्यांनी जे माध्यम वापरलं हे तुम्हा आम्हा परिवर्तनाच्या चळवळीमध्ये काम करणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांना अत्यंत दिशादर्शक आणि प्रेरणादायी आहे. ते म्हणतात नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञान दीप लावू जगी. गाणं अभंग भारूड कीर्तन या माध्यमातून हा विवेकाचा विचार संतांनी पुढे नेण्याचं काम केलं तर त्याच पद्धतीनं त्यांचा विचार पुन्हा एकदा लोकांच्या समोर नेणं आणि संतांचा हा खरा विचार आहे हा विचार हा मानवता केंद्री विचार आहे हे सांगण्यासाठी आणि या सगळ्या समाजाला दोन पावलं पुढे नेण्यासाठी या संतांचाच आधार घेऊन आपण पुढे जातो आहोत. तर या माध्यमातून बोलण्यासाठी आपल्यासमोर आज संत विचार आणि धर्मचिकित्सा या विषयावरती ॲडव्होकेट देवदत्त परुळेकर उपस्थित आहेत. त्यांचं पुनश्च एकदा स्वागत करतो, आपल्या सर्वांचं स्वागत करतो आणि मी माझं प्रास्ताविक थांबवतो. जय भारत. धन्यवाद सर. आपण केलेल्या प्रास्ताविकातून आपण महाराष्ट्रांनी सच्ची पंचसूत्री सुद्धा सांगितली आणि संतांचे विवेकी विचार वारी यामध्ये अन्य कशा पद्धतीने सहभागी होते, कोणते विचार मांडते याचं तुम्ही खूप चांगलं दृश्य चित्रीकरण आपल्या प्रास्ताविकातून केलं. धन्यवाद सर. यानंतर व्याख्यानमालेतील पहिले पुष्प गुंफणारे आजचे वक्ते मान्य ॲडव्होकेट देवदत्त परुळेकर सर यांचा परिचय करून देतील महाराष्ट्र अन्निसच्या महिला विभागाच्या राज्य सदस्य मुंबईच्या मान्य सुनीता देवलवार मॅडम. ओव्हर टू देवलवार मॅडम. नमस्कार साथी. आजच्या आपल्या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते ॲडव्होकेट देवदत्त परुळेकर यांचा मी थोडक्यात परिचय करून देते. ॲडव्होकेट ते कीर्तनकार हे ऐकायला जरा थोडं वेगळं वाटतं, पण त्यांचा हा प्रवास नक्कीच ऐकण्यासारखा आहे. त्यांचा जन्म हा वेंगुर्ल्याला झाला आणि शिक्षण बेळगावला झाले. त्यांचे वडील राष्ट्रसेवा दलामध्ये कार्यकर्ते होते, तसेच ते कीर्तनकार होते. मुख्य म्हणजे दिंडीचा मान असतो तो त्यांना मिळाला होता आणि हा मान फक्त 10 ते 12 कीर्तनकारांना असतो आणि गेली 50 ते 60 वर्ष कीर्तनकार म्हणून त्यांना हा मान मिळालेला आहे. त्यांचे निधन झाल्यावर हा मान कोणाला द्यायचा यावर प्रमुख संबंधितांचा बैठक झाली आणि मग काहींनी ॲडव्होकेट परुळेकर यांचे नाव सुचवले. त्यांनी आधीच ठरवले होते की वकिलाचा पेशा जरी करत होता तरी 10 ते 15 वर्ष फक्त करायचा आणि मग त्यातून सामाजिक सेवा करण्याचे त्यांनी ठरवले होते. गेले 16 ते 17 वर्ष ते कीर्तनकार म्हणून काम करत आहेत. फलटण ते पंढरपूर असा प्रवास ते पंढरपूरच्या म्हणजे आषाढी दुसऱ्याला ते करतात आणि त्यांच्यासोबत जवळपास 200 जण वारकरी असतात आणि ते त्या दिवशी त्यांचं तिकडे कीर्तन असतं. आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे वकील म्हणून काम करताना त्यांनी डॉक्टर दाभोळकरांबरोबर सुद्धा काम केले होते आणि तेव्हा त्यांनी भूताचा शोध, बाबाबुवांची भांडाफोड, अंधश्रद्धेचे काही लढे, आंदोलनं यात त्यांचा सहभाग होता. कीर्तनकार म्हणून त्यांनी जेव्हा सुरुवात केली तेव्हा काही जणांनी विरोध केला की तुम्ही अंधश्रद्धा निर्मूलन संघटनेमध्ये काम करता म्हणजे देवाला नाकारता. तेव्हा त्यांनी सांगितले की आमची संघटना ही संत सुधारकांचाच वारसा पुढे चालवते आणि त्याच विचारांचा वारसा आणि त्याचा प्रसार मी करणार आहे. गावोगावी प्रवचने आणि कीर्तन करताना त्यांना असा अनुभव आला की लोकांमध्ये भरपूर अशा अंधश्रद्धा आहेत. त्यांच्या व्याख्यानातून आज त्यांची व्याख्यान आहे त्याच्याबद्दल आपल्याला समजेल की लोकांमधील अंधश्रद्धा किंवा गैरसमज दूर ते कशा प्रकारे करतात हे आज आपल्याला दिसून येईल. ॲडव्होकेट परुळेकरांनी विविध सामाजिक संस्थांमध्ये वरिष्ठ पद भूषविले आहे. बॅरिस्टर नाथपे सेवांगण मालवण येथील संचालक, मुक्तांगण वेंगुर्ला अध्यक्ष, संत विचार अभ्यास मंडळ वेंगुर्ला उपाध्यक्ष,
वेंगुर्ला नगर वाचनालय कार्याध्यक्ष, हिंदी प्रचार सभा सिंधुदुर्ग माजी जिल्हाध्यक्ष, महानिस माजी जिल्हा कार्याध्यक्ष आणि राष्ट्रसेवा दल। प्रसिद्ध लेखक आणि विचारवंत शिवाजी भोसले यांनी ॲडव्होकेट परुळेकरांना त्यांचे आधुनिक विचार लिखित स्वरूपात लिहिण्यासाठी प्रोत्साहन दिले आणि मग त्यांनी संत साहित्यावर जवळपास 7 पुस्तके लिहिली आहेत। ती अशी आहेत, एक तर ओवी अनुभवावी, तुका म्हणे, नामा म्हणे, एका जनार्दनी, विठोबाची लेकरे, भक्तीचा मळा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा। त्यांच्या पुस्तकाचे अनेक मान्यवरांकडून कौतुक झालेले आणि अनेक पुरस्कारांचे ते मानकरी आहेत। त्यांच्या लिखाणाबद्दल काही अभिप्राय डॉक्टर इतिहासकार सदानंद मोरे, पद्मश्री नीलकंठ खाडीलकर, मधुमंगेश कर्णिक आणि प्राचार्य मुकुंद दातार इत्यादी मान्यवरांनी त्यांचे कौतुक केलेले आहे। तर आता मी इथेच थांबते। धन्यवाद। धन्यवाद मॅडम। तुम्ही जो परिचय करून दिला त्यातून परुळेकर सरांचे अनेक पैलू आपण उलगडून दाखवलेत, पुन्हा एकदा धन्यवाद। यानंतर मुख्य व्याख्यान होईल, परंतु मला तत्पूर्वी एक सूचना द्यायची आहे तुम्हा सर्व श्रोत्यांना। जर तुमच्यापैकी कोणाला महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीशी तिच्या कामामध्ये सहभागी व्हायचं असेल किंवा अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्राचं सभासद व्हायचं असेल तर आपण चॅटबॉक्समध्ये आपलं नाव, जिल्ह्याचं नाव आणि मोबाईल नंबर एवढं चॅटबॉक्समध्ये टाका, आपण आम्ही तुमच्याशी लवकरच संपर्क करू। तर यानंतर मी विनंती करतो आजचे व्याख्याते माननीय ॲडव्होकेट देवदत्त परुळेकर सरांना की त्यांनी आपला विषय मांडावा। ओव्हर टू परुळेकर सर। हॅलो हॅलो अमोल, ते गोष्ट नव्हते, आता होतील। ओके ओके, मी मान्य परुळेकर सर विनंती करतो। सर माइक अनम्यूट करा। हॅलो, येतोय आवाज? हॅलो, हो सर येतोय। तू काय चेंज करतोयस का? मला दिसत नाहीये माझा चेहरा कुठे काय। येतोय सर आवाज आता बरोबर? नमस्कार। महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे सर्व पदाधिकारी, आजची ही ऑनलाईन मीटिंग ऑर्गनाइज करणारे सर्व कार्यकर्ते आणि या मीटिंगसाठी उपस्थित असलेले सर्व श्रोते बंधूंनो आणि भगिनींनो, संत विचार आणि धर्मचिकित्सा या विषयाबद्दल महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने हा जो आज व्याख्यान करण्याची मला जी संधी दिली त्याबद्दल मी त्यांचे सर्वप्रथम मनपूर्वक आभार मानतो। जुलैचे दिवस आहेत, आणखीन आषाढी वारीच्या निमित्ताने आपला जो महाराष्ट्रामधला एक अत्यंत महत्वाचा असा सांस्कृतिक सण म्हणून महाराष्ट्रभर साजरा होतो, त्यानिमित्ताने सगळेजण संत विचाराचा विचार सगळीकडे होत असतो वेगवेगळ्या माध्यमातून। गेले 2 वर्ष पायीवारी चालू नाही आहे आणि त्यामुळे लोक घरामध्ये बसूनच ह्याचं चिंतन करत आहेत आणि विवेकाची वारी असं आपण या 3 दिवसाच्या जागराला खूप महत्वाचं नाव दिलेलं आहे आणि विवेकाचं आणखीन संत विचाराचं खूप जवळचं नातं आहे असं मी सांगू इच्छितो। जनाबाईंचा एक खूप सुंदर अभंग आहे, त्याची सुरुवात अशी आहे की विवेकाची पेठ उघडी पंढरीची वाट। पंढरपूरला काय आहे तर ती विवेकाची पेठ आहे असं जनाबाई म्हणतात। आणखीन संतांची लक्षणं सांगताना सुद्धा
कारण संतांचा विचाराबद्दल आपण बोलणार आहोत. तर ज्ञानेश्वर माऊलींनी असं म्हटलंय की संत आणि विवेक हे वेगळे होऊ शकत नाहीत, आणि त्यासाठी ते असं म्हणतात की चंद्र तेथे चंद्रिका, शंभू तेथे अंबिका आणि संत तेथे विवेका असण्याची की, त्या ठिकाणी विवेक असतोच असं त्यांनी म्हटलेलं आहे. आणि विवेकाचा आग्रह ज्ञानेश्वर माऊलींनी सुद्धा धरला दिसून येतो. धर्मचिकित्सेबद्दल आपण बोलणार आहोत आणि आपल्याला सगळ्यांनाच माहित आहे की असं म्हटलं जातं की सर्व चिकित्सांची सुरुवात ही धर्मचिकित्सेपासून होते. आणखीन जर धर्मचिकित्सेपासून होणार असेल आणि ह्या धर्मचिकित्सेचे आपल्याला काय नातं आहे आणि आपण कोणत्या प्रकारच्या नात्याने त्याच्याशी जोडून घेणार आहोत आणि धर्माने संतांनी केली धर्मचिकित्सा काय ह्या स्वरूपाचं आपल्याला थोडस चिंतन या निमित्ताने करायचं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी दोन प्रसिद्ध मुखपत्र, एक मूक नायक आणि दुसरं बहिष्कृत भारत, आपल्याला असं आढळून येतं की मूक नायक हे जे पाक्षिक होत त्याच्या त्या पाक्षिकाच्या वरचं जे शीर्ष वाक्य होत ते तुकोबांच्या ओळीने सजलेलं आहे. काय आता करू धरून या भीड, निशंक हे तोंड वाजविले, नवे जगी कोणी मुकयाचा जाण, सार्थक लाजून हित नव्हे. हे जे तुकोबांच्या पंक्ती आहेत ते त्या ठिकाणी बाबासाहेबांनी वापरलेल्या होत्या. दुसरं जे त्यांनी पाक्षिक काढलं बहिष्कृत भारत, त्याच्या दुसऱ्या अंकापासून त्या पाक्षिकाच्या वरती सुद्धा शीर्ष वाक्य म्हणून बाबासाहेबांनी ज्ञानेश्वरीतल्या तीन ओव्या निवडलेल्या आहेत आणि त्या तिथं प्रसिद्ध केल्या जात असत. आता कोदंड घेऊन हाती आरुढ पा ये रथी, देई आलिंगन वीर वृत्ती समाधाने, जगी कीर्ती रुढवी, स्वधर्माचा मानू वाढवी, या भारापासून सोडवी मेदनी हे, आता पार्था निशंकू होई, या संग्रामा चित्त देई, येत हे वाचूनी काही बोलू नये. ज्ञानेश्वरीतल्या तिसऱ्या अध्यायातल्या या ओव्यात ह्या ओव्या त्यांनी आपल्या मुख पत्राच्या वरती शीर्ष वाक्य ह्या म्हणून निवडल्या. याचं कारण असं की संत विचाराशी बाबासाहेब मना ज्या आपल्या बांधवांशी बोलायचं होतं त्या बांधव ते बांधव सातत्याने संत विचाराशी जुळलेले आहेत हे त्यांना माहीत होतं आणि म्हणून त्यांनी या ओव्यांचा उपयोग केलेला असणार हे निश्चित आहे. आणि त्या पद्धतीने बाबासाहेबांनी एका प्रकारे संतांच्या कामाला ही वंदना दिलेली आहे असं आपण म्हणू शकतो. बाबासाहेबांचं जे अत्यंत प्रसिद्ध पुस्तक आहे अनिहिलेशन ऑफ कास्ट, ह्या पुस्तकामध्ये बाबासाहेबांनी असं एक सिद्धांत मांडलेला आहे. तो सिद्धांत अत्यंत महत्वाचा आहे आपल्या या आजच्या मांडणीच्या दृष्टीने. बाबासाहेब असं म्हणतात की या जगामध्ये इतिहासाचा असा सिद्धांत आहे की कोणतीही क्रांती व्हायची असेल, कोणतीही राजकीय क्रांती व्हायची असेल, तर त्यापूर्वी धर्मक्रांती आणि सामाजिक क्रांती व्हावी लागते. सामाजिक सुधारणा आणि धार्मिक सुधारणा झाल्यानंतर राजकीय क्रांती होते असा इतिहासाचा सिद्धांत आहे असं बाबासाहेब म्हणतात. आणि त्यानंतर जगामधल्या विविध क्रांत्यांचे ते उदाहरणं देतात. त्याच्यापैकी शेवटी त्यांनी तीन भारतातील क्रांत्यांची उदाहरणं दिली आहेत. त्याच्यामध्ये एक उदाहरण जे आहे ते बुद्धाने केलेल्या क्रांतीनंतर चंद्रगुप्त मौर्यात झालेला उदय, त्यानंतर त्यांनी दोन जी उदाहरणं दिली त्याच्यामध्ये एक शिखांचं उदाहरण दिलेलं आहे. गुरु नानकाने केलेल्या शिखांच्या क्रांतीनंतर शिखांचं साम्राज्य उदयाला आलेलं. आणि तिसरं ते उदाहरण आहे ते महाराष्ट्रातलं आहे आणि ते महत्वाचं आहे. बाबासाहेब असं म्हणतात की महाराष्ट्रामध्ये संतांनी सामाजिक आणि धार्मिक क्रांती केली आणि ती क्रांती केल्यानंतर शिवरायांचा उदय झाला, म्हणजे शिवाजी महाराजांची सत्ता प्रस्थापित झाली. म्हणजे शिवरायांच्या उदयाला ही क्रांती जबाबदार होती, संतांनी केलेली धार्मिक सुधारणा जबाबदार होती असं बाबासाहेब मानतात. अशाच प्रकारचं थोडस प्रतिपादन बाबासाहेबांच्या आधीच न्यायमूर्ती रानडेने राईज ऑफ
मराठा पॉवर या आपल्या पुस्तकामध्ये केलेलं आहे. जे आपल्याला असं लक्षात येते की ही धार्मिक क्रांती ही किती महत्वाची आहे असं ते मानतायत. आणि ही आपल्याकडे क्रांती महाराष्ट्रामध्ये झाली त्याच्यासाठी संत विचार आणि संतांनी केलेली सामाजिक सुधारणा महत्वाची आहे असं ते म्हणतात. आपल्याला सरळच गोष्ट आहे की धार्मिक जर क्रांती व्हायची असेल, धार्मिक सुधारणा व्हायची असेल, तर त्याच्या आधी धर्मचिकित्सा ही त्याची पूर्वअट आहे. ती चिकित्सा केल्याशिवाय आपल्याकडे अशा स्वरूपाची क्रांती होणं शक्य नाही. कारण आधी विचार तपासून बघितले पाहिजेत आणि ते तपासून बघितल्यानंतर त्याच्यामध्ये सुधारणा केली पाहिजे. आणि त्यामुळे अशा प्रकारे ही क्रांती हिचं जे श्रेय आहे ते बाबासाहेबांनी धर्मविचारांना दिलेलं आहे. आपण जर आपला आपल्या समाजसुधारकांचा वारसा बघितला तर त्याच्यामध्ये फुले, शाहू, आंबेडकर, महात्मा गांधी हे सगळेजण विचार केले तर या सर्व लोकांनी धर्म वेगवेगळ्या प्रकारे का असेना धर्म मानलेला आहे आणि त्याची आपापल्या परीने चिकित्सा सुद्धा केलेली आहे. आणि तो त्यामुळे आपल्याला ही धर्मचिकित्सा म्हणजे काय आणि ती संतांनी कशी केली ह्याचा विचार करताना हे लक्षात घ्यायला पाहिजे की आपल्या आपला जो देश आहे त्याच्यामध्ये अशा स्वरूपाचा चिकित्सा झाल्यानंतरच त्या ठिकाणी आपल्याला एक प्रकारची क्रांती झालेली किंवा विचारामध्ये बदल झालेले दिसून येतात. संतांचा विचार आपण जर बघणार आहोत, संत विचार, तर सर्वप्रथम आपण संतांपासूनच सुरुवात करूया. कारण असं लक्षात येतं की संत हा शब्द अनेक ठिकाणी अनेक प्रकारे वापरलेला आहे. आणि संत मुळामध्ये म्हणावं कोणाला, कोण संत, म्हणजे त्यापासूनच आपल्या धर्मचिकित्सेची सुद्धाही विचार संतांचा सुरू करता येऊ शकेल. तर संत कोण याचा उत्तर शोधण्याचा प्रयत्न आपल्याकडे संतांनी केलेला दिसतो. आणखीन त्याच्यामध्ये ज्ञानेश्वर माऊलींपासून हा विचार झालेला आहे. ज्ञानेश्वर माऊलींचा एक खूप सुंदर अभंग आहे. त्यांनी काय म्हटले की तापत्रय तापली गुरु ते गिवसती भगवे देखोनी म्हणती ताराजी स्वामी, संत ते कोण संत ते कोण हे दाखवी खूण मज केशी राजा. मला देवा तू दाखव की संत कोण आहेत. भगवे देखोनी म्हणती ताराजी स्वामी तव ते नेणोनी उपदेशाची रीती आन आन ठकविती तैसे झाले. आणि संत ते कोण हे दाखवी खूण केशी राजा. अशा प्रकारे ज्ञानेश्वर माऊली म्हणतात. म्हणजे काय, तर ज्ञानेश्वर माऊलींनी पुढे अनेक उदाहरणं दिली आहेत की समजा एखादा माणूस रस्त्यामधनं खूप तापलेला रस्त्यावरनं दमून आला, आणखीन त्याला पायाला पूर्वीच्या काळामध्ये तूप लावत असत थंड होण्यासाठी, त्याच्याऐवजी जर कोणी जर बिबवा लावला तर त्याचं काय होईल. किंवा एखादं जर आसरा शोधण्यासाठी म्हणून एका झाडाच्या झुडपाच्या जवळ गेला आणि तिथं जर एखाद्या अस्वलाने त्याला पाळून खाल्लं तर काय होईल. अशा प्रकारची उदाहरण ज्ञानेश्वर माऊलींनी त्या अभंगामध्ये दिले. अभंग मोठा आहे पण त्याच्यामध्ये अशी उदाहरणं दिली. इथं जो तापत्र आहे तापली असं जे म्हटलेले ज्ञानेश्वर माऊलींनी, मला ते पटकन मंगेश पाडगावकरांची ओळख आठवते की मंगेश पाडगावकरांनी बुवा शक्ती निरूपणामध्ये असं सुरुवात केलेली आहे. त्याच्यामध्ये ते काय म्हणतात की माणसे खपाट खंगलेली, म्हणजे माणसं प्रत्यक्षामध्ये अत्यंत ह्या सगळ्या त्रासाने खंगलेली असतात आणि त्यामुळे ते बुवाकडे जातात. हा जो सूर आहे तो तापत्रय तापली याच्यामध्ये ज्ञानेश्वर माऊलींच्या या शब्दामध्ये आपल्याला दिसून येतो. तुकोबांनी पहिल्यांदा संत कोण नाहीत हे सांगितलेलं आहे अनेक वेळा. नवती ते संत करिता कवित्व संतांचे ते आप्त नवती संत असा एक बारा कडव्यांचा तुकोबांचा खूप सुंदर अभंग आहे. त्याच्यामध्ये संत कोण नाहीत ह्याचे भरपूर चर्चा तुकोबा राय करतात. मग संत कोण, तर संतांची लक्षणं पहिल्यांदा आपल्याला महाराष्ट्रामध्ये जर कोणी सांगितली असतील तर ते मुक्ताबाईंनी सांगितली त्यांच्या ताटीच्या अभंगामध्ये. आणि त्या ताटीच्या अभंगामध्ये मुक्ताबाई असं म्हणतात की दया क्षमाजाचे अंगी तोची संत जाणा जगी. तो जो ते ताटीचे अभंग अत्यंत लोकप्रिय आहेत, प्रसिद्ध आहे, आपल्याला माहिती आहे. त्याच्यामध्ये मुक्ताबाईने असं म्हटलेलं आहे की संत कोण कोण योगी, योगी पावन मनाचा अशी त्याची सुरुवात आहे. जो पावन मनाचा तोच खरा योगी, तोच खरा संत. आणि मुक्ताबाई त्याच्यामध्ये असं म्हणतात की विश्व झाली यावनी संती मुखे व्हावे पाणी. जगाला जर आग लागली तर संतांच्या शब्दांनी ती विझवली जावी, ती थंड हवी, त्याला आपण संत म्हणतो असं मुक्ताबाईंनी म्हटलंय.
आणि ही चर्चा जी तिथून सुरुवात होते, जे अभंग हे ताटीचे अभंग अत्यंत लोकप्रिय होते, आणखीन महात्मा गांधींना ते अत्यंत आवडायचे, त्यांच्या प्रार्थनेमध्ये अनेक वेळा ते हे अभंग म्हणायला लावायचे. असे जे तातीचे अभंग आहेत तो वारसा घेऊन नंतर सगळ्या संतांनी अनेकांनी संतांची लक्षणं सांगितलेत, आणि तुकोबांनी सांगितलेली जी लक्षणं आहेत संतांची ती आपल्याला सगळ्यांना माहित आहेत की जे का रंजले गाजले त्यासी म्हणे जो आपुले तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा. जे रंजलेले गाजलेला आहे त्यांना जो जवळ घेतो जो आपला म्हणतो तोच खरा संत असं तुकोबांनी, आणि तोच खरा देव अशा प्रकारे तुकोबांनी पुढे म्हटलेला आहे. अशा प्रकारे जे संत असतील त्या संतांनी जे विचार मांडलेले आहेत हे आपल्याला का जाणून घ्यायला पाहिजे, कारण ही जी चिकित्सा केलेली आहे ती आपल्या दृष्टीने खूप महत्वाची आहे. ज्यावेळेला आपण बुवाबाजी विरुद्ध लढतो त्यावेळेला केवळ तिथल्या चमत्कारांच्या विरोधी लढून चालणार नाही, तेवढं पुरेसं नाही. लोकांना हे आपल्याला सातत्याने बिंबवावं लागेल की संतांची लक्षणं आपल्या संतांनी काय सांगितलेत, आणि संतांच्या प्रमाणे त्यांचं वर्तन, त्यांनी सांगितलेल्या लक्षणाप्रमाणे त्या बुवाचं वर्तन आहे का, हे जे सांगायचं असेल तर ही चिकित्सा आपल्याला माहीत पाहिजे, आणि चिकित्सा आपल्याला सातत्याने करत राहावी लागेल. त्याच वेळेला लोकांना लक्षात येईल की त्या बुवाचं वर्तन हे धार्मिक नाहीये, ते संतांनी सांगितलेल्या लक्षणाप्रमाणे नाहीये, आणि त्या मग आपल्याला त्याचा योग्य प्रकारे त्याचा सामना करता येऊ शकेल. या संतांनी आपण जर विचार केला तर जी धर्मचिकित्सा केलेली आहे तिचं स्वरूप बघताना आपल्याला काय लक्षात येतं, धर्मचिकित्सा आपण ज्याला म्हणतो त्याला धर्मचिकित्सा म्हणजे धर्माची चिकित्सा, तर ह्या धर्मामध्ये काय काय आहे आणि त्याची चिकित्सा कोणत्या पद्धतीने मांडली आहे. तर आपल्याला माहिती आहे की धर्माचे चार महत्वाचे भाग मानण्यात येतात. एक म्हणजे धर्मामध्ये प्रत्येक धर्मामध्ये काही शाश्वत नीतिमूल्य सांगितलेली असतात, म्हणजे सत्य आहे, अहिंसा आहे, दया आहे, अशा स्वरूपाची जी मूल्य आहेत ती धार्मिक धर्मामध्ये सुद्धा सांगितलेली असतात. दुसरी गोष्ट म्हणजे प्रत्येक धर्मामध्ये काही कर्मकांड असतात. आता कर्मकांडाशिवाय कुठलीच आपल्याला माहित आहे की ती कर्मकांड जशी धर्मामध्ये असतात तशी इतर वेळेलाही आपण म्हणतो. धार्मिक कर्मकांड आपल्याला सगळ्यांना माहित आहेत, घरोघर होणारी अनेक धार्मिक कर्मकांड आहेत, पूर्वीच्या काळामध्ये होणारी यज्ञयाग्रिया हे सुद्धा कर्मकांडाचाच भाग आहे. आणखीन त्या पलीकडे जाऊन आपल्याला अलीकडच्या ऐक म्हणजे आपण अगदी निरीश्वरवादी असलो तरी आपल्याकडे सुद्धा आपण कर्मकांडाशिवाय मानवी जीवन असत नाही, त्यामुळे आपण जो झेंडा लावतो ते सुद्धा कर्मकांड आहे. आणि आपल्या घरामध्ये आपण ज्या वेळेला वाढदिवस साजरा करतो त्याला केक कापतो ते सुद्धा कर्मकांडच आहे. मग त्याच्यामध्ये निरुपयोगी कुठली कर्मकांड आहेत आणि जी कर्मकांड कुठली आपल्याला नाकारायची आहेत, तर ती जर नाकारायची असेल तर कर्मकांड नुसती जा म्हणून चालत नाही, तर त्या कर्मकांडांना पर्याय द्यावा लागतो. लोक वेगळा एक कर्मकांड सोडल्यानंतर दुसरं कर्मकांड धरणार, त्यामुळे त्याच्यासाठी वेगळा पर्याय आपल्याला द्यावा लागतो. तशा स्वरूपाची चर्चा संत वाङ्मयामध्ये सुद्धा आपल्याला केली दिसून येते. धर्माचा तिसरा भाग आहे म्हणजे धर्मामध्ये मिथकं असतात, वेगवेगळ्या प्रकारची मिथकं तिथं असतात. त्या मिथकांचा अर्थ काय होऊ शकतो ह्याचा विचार आपल्याला करावा लागतो आणि त्याची चर्चा करत राहावी लागते. सगळ्याच मिथकांचा अर्थ सर नेहमी आपल्याला कळेल अशातल्या गोष्टी नाही, परंतु हा काय असू शकेल अशा प्रकारची आपल्याला चर्चा सातत्याने करावी लागते. आणि चौथी महत्वाची गोष्ट म्हणजे प्रत्येक धर्मामध्ये काही शोषण असतं आणि त्या शोषणाला आपल्याला पूर्णपणे नकार द्यावा लागतो. तर तो तशा प्रकारचा नकार सुद्धा दिला गेलेला आहे की नाही संत वाङ्मयामध्ये. अशा प्रकारे धर्माची चिकित्सा चार पातळीवरती केली जाते, तर तशी संतांनी केलेली आहे की नाही हे आपण बघणार आहोत. तर मुख्य गोष्ट अशी की आपला जो धर्म आपल्याकडे सांगितला गेला तो पूर्वी कालखंडापासून आलेला जो धर्म होता त्याला आपण काही ठिकाणी काही जण वैदिक धर्म असं सुद्धा म्हणतात. तर वेद प्रामाण्य संतांनी स्वीकारलं काय नाकारलं इथपासूनच आपल्याला त्या चर्चेला सुरुवात करता येऊ शकेल. तर आपल्याला असं दिसून येतं की ज्ञानेश्वरीच्या पहिल्या ओळीमध्ये सुद्धा वेद प्रतिपाद्य असं त्यांनी म्हटलंय, ओम नमो जय आद्या वेद प्रतिपाद्या जय जय ससंवेद्या आत्मरुता वेद प्रतिपाद्य असं म्हटलंय. वेदांना प्रतिपाद्य असलेला धर्म आम्हाला मान्य आहे अशा स्वरूपाचं संत वेगवेगळ्या प्रकारे म्हणतात. आणि लोकमान्य टिळकांनी तर हिंदू माणसाची व्याख्या करताना जो वेद मानतो किंवा त्याला वेद मानणं आहे तोच
हिंदू अशा प्रकारे केलेली होती. परंतु संत वाङ्मयामध्ये किंवा संतांनी जे वेद मानले ते कोणत्या प्रकारे मानले हे आपण समजून घ्यायला पाहिजे. तर वेद वाङ्मयाच्या बाबतीमध्ये कारण काय जे काही धार्मिक ज्ञान असेल ते वेदांच्या मार्फत मानलं जाणार, मग ते मानले गेले की नाही. तर नामदेवरायांनी नरेश्वर माऊलींच्या बाबतीमध्ये फार त्यांचे जे समाधीचे अभंग लिहिले, ज्ञानेश्वर माऊलींचं चरित्र आज आपल्याला कळतं, ते नामदेवरायामुळे कळतं, त्यांनी ते चरित्र सांगितलं आणि त्याच्यामध्ये त्यांनी समाधीचे अभंग लिहिले. त्याच्यामध्ये ज्ञानेश्वर माऊलींचं वर्णन करताना एक खूप सुंदर असं त्यांनी वर्णन केलेलं आहे की काढोनिया गुह्य, काढोनिया गुह्य वेद केले खोल. म्हणजे काय केलं तर वेदातलं गुह्य काढून घेतलं आणि वेद हे अनावश्यक करून टाकले. म्हणजे काय केलं हे आपल्याला लक्षात येऊ शकतं, म्हणजे काय झालं असेल नेमकं आपल्याला थोडं तपासून बघायला पाहिजे. तर पहिला प्रश्न असा निर्माण होतो की वेद हे आहेत, तर ते वेद आपल्याला माहित आहे की वेद हे अपौरुषीय मानले गेले किंवा भगवंताच्या झोपलेला असताना भगवंत त्याच्या घोरण्यातून निर्माण झाले ते वेद, आणि ते वेद ऋषींना कळले आणि ऋषीने सांगितले अशी धार्मिक आपली समजूत आहे. आणि वेदांना म्हणजे ऋषी हे त्याचे करते नाहीत, तर ऋषींना ते दिसले आणि त्यांनी तुम्हाला सांगितले अशा प्रकारे त्याचे वर्णन वेदांचं केलं जातं. अर्थात वेद हे संस्कृत मध्ये त्याच्यामध्ये पुन्हा असं झालेलं आहे की वेद हे सगळ्या वर्णाच्या लोकांना वेद वाचण्याचे अधिकार नाहीत, म्हणजे ब्राह्मण क्षेत्र आणि वैश्य तिघांनाच ते वाचण्याचे पूर्वीच्या कालखंडामध्ये अधिकार होते. स्त्रियांना वाचण्याचे अधिकार नाहीत, ते कुठल्याही वर्णामध्ये असल्या तरी. आणखीन शूद्र आणि अतिशूद्र यांना सुद्धा वाचण्याचे किंवा श्रवण करण्याचे अधिकार नाहीत. मग हे वेद जे होते म्हणजे ज्ञानेश्वर माऊलीने असं म्हटलं की वेद संपन्न आहे परंतु तो कृपण आहे म्हणजे कंजूस आहे, तो तीनच वर्णांच्या कानाला लागला अशा प्रकारे त्याचं वेदांचं वर्णन ज्ञानेश्वर माऊलींनी केलं. आता हे जे वेद आहेत ते मग वेदांचा अर्थ सांगण्याचा अधिकार कोणाला, तर पुरोहित म्हणत होते किंवा पुरोहितशाही असं म्हणत होते तो आपल्याला आहे. आता संत वेद नाकारत नाहीत परंतु हे काय करतात बघा, म्हणजे संतांना जे सांगायचं आहे ते सांगताना त्या चौकटीमध्येच ते कोणत्या प्रकारचं बंडन कशा प्रकारचं बंड करतात हे आपल्याला लक्षात येऊ शकतं. तर म्हणजे वेदाचा वेदरुचांचा अर्थ सांगण्याचा अधिकार हा पुरोहितांना आहे का संतांना आहे, हा पहिला प्रश्न त्या संदर्भामध्ये निर्माण होऊ शकतो. तर आपल्याला माहित आहे की ज्ञानेश्वरांचे वडील विठ्ठल पंत यांनी जे आपल्याकडे चार आश्रम सांगितलेले आहेत त्याच्यामधले ब्रह्मचर्य, गृहस्थ, वानप्रस्थ आणि संन्यास. तर विठ्ठल पंत हे संन्यासी झालेले होते आणि संन्यासी झाल्यानंतर ते पुन्हा आले, त्यांना गुरुंनी आज्ञा केली की तू पुन्हा संसार कर, आणि म्हणून ते पुन्हा संसार करायला आले. आणि ते पुन्हा संसार करायला आले म्हणून सर्व ब्रह्मवृंदांनी त्याच्या विरुद्ध बहिष्कार टाकला, नव्हे तर त्यांना आणि त्यांच्या संपूर्ण कुटुंबाला अस्पृश्य म्हणून ठरवलं, म्हणजे अस्पृश्याच्याही खालचे असं त्यांना समजलं गेलेलं आहे. म्हणजे त्यांना कुठलाही स्पर्श करायचा नाही, त्यांना कोणीही जवळ करायचं नाही, आणि त्यामुळे ते कायमस्वरूपी कुटुंब अस्पृश्य समजलं गेलं. आणि हे त्या प्रकारच्या वेदना, त्या प्रकारचा त्रास त्या सगळ्या कुटुंबाला सहन करावा लागलाय. आता या ठिकाणी खरं बघितलं तर पहिल्यांदाच पहिलं बंडण एका दृष्टीने मी म्हणतोय ज्ञानेश्वरांच्याही आधी विठ्ठल पंतांनी केलं असं आपल्याला म्हणता येईल, की विठ्ठल पंतांनी पुरोहित जे सांगत होते ते नाकारून आपले गुरु म्हणजे संत सांगतात ते स्वीकारलं, आणखीन त्यांनी संन्यास सोडून ते पुन्हा आपल्या गृहस्थाश्रमामध्ये आले. आणि गृहस्थाश्रमामध्ये आले आणि आल्यानंतर ह्या ब्रह्मवृंदांनी सगळ्यांनी त्यांना शिक्षा काय दिली, तर त्यांना सांगितलं की तुम्हाला देहांत प्रायश्चित घ्यावं लागेल, देहांत प्रायश्चित्ताशिवाय दुसरं प्रायश्चित्त नाही, म्हणून विठ्ठल पंत आणि रुक्मिणी मातेने देहांत प्रायश्चित्त घेतलं. म्हणजे हे एका प्रकारे कसं आहे, तर आपण जर म्हटलं तर महात्मा गांधीने सत्याग्रहाचा जो प्रकार आपल्याकडे उपयोग केला त्याच्यामध्ये महात्मा गांधी असं म्हणायचे की मी कायदा मोडणार, तुमचा कायदा जो आहे ना तुम्ही मोडतोय आणि मी ठरवून मोडतोय,
परंतु त्या शास्त्री तुम्ही जर मला काही शासन दिलं तर तेही मी स्वीकारायला तयार आहे आणि त्या ते शासन ते कोणतीही तक्रार न करता स्वीकारत असत. म्हणजे सत्याग्रहाच्या एकूण याच्यामध्ये कोणीही जामीन द्यायचा नाही, कोणी म्हणायचं नाही मला त्याच्यासाठी माफी द्या आणखीन मला सोडून घ्या अशा प्रकारे केला जातो त्याला सत्याग्रह म्हणत नाही. सत्याग्रह करताना आपण ज्याला सत्याग्रह केल्यानंतर त्यासाठी जी शिक्षा दिलेली असेल ती स्वीकारायला तयार आहोत अशा प्रकारे महात्मा गांधींनी जे सांगितलं पुढे तशाच प्रकारे एका प्रकारे विठ्ठलपंतांनी आपल्याला दिलेली देहांत प्रायश्चिताची शिक्षा भोगली. कशासाठी भोगली तर त्यांनी ब्रह्मवृंद जो सांगत होते तो कायदा मोडला आणि त्यामुळे संन्यासाची पोर म्हणून कायमस्वरूपी अस्पृश्यतेची वागणूक या चारी भावंडांना अत्यंत लहानपणापासून भोगावी लागलेली आहे आणि ही भयानक स्वरूपाचे त्यांचे हाल त्या ठिकाणी झालेले आहेत असं आपल्याला बघायला मिळत. म्हणजे मला काही वेळा हा न्याय वाटतो की पुढे तुकाराम महाराजांनी एका ठिकाणी असं म्हटलंय की महाराशी शिवे कोपे तो ब्राह्मण नव्हे आणि तया प्रायश्चित्त काही देहांतही केला नाही. म्हणजे या ठिकाणी देहांताची शिक्षा ज्ञानेश्वर माऊलींच्या वडिलांना ब्रह्मवृंदाने दिली आहे आणि तिथं तुकाराम महाराज पुढे असं म्हणतात की ब्राह्मणा जर कोणीही समजा अस्पृश्याला मार आला शिवला आणखीन त्याला जर राग आला तर तो ब्राह्मण नव्हे आणि अशा प्रकारे राग येत असेल तर त्याला शिक्षा कुठली तर देहांतही झाला जरी त्याचा तरी त्याचं प्रायश्चित्त पूर्ण होणार नाही असं तुकाराम महाराज पुढे म्हणतात. म्हणजे अशा स्वरूपाची वेदना त्यांना सहन करावी लागली ज्ञानेश्वर माऊलींना. म्हणजे आज ज्ञानेश्वर माऊलींची पालखी निघते त्यावेळेला लक्षावधी लोक असतात, आपण बघतो टीव्हीवरती त्या ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचं ज्यावेळेला ते प्रस्थान होतं त्यावेळेला मी नेहमी माझ्या लक्षात मला असं दिसतं की ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचा पहिला मुक्काम आता सुद्धा ज्ञानेश्वर माऊलींची पालखी निघाल्यानंतर त्यांचा पहिला मुक्काम आपल्या आजोळ घरामध्ये असतो. त्या आजोळ घरामध्ये आता आपली पालखी आहे त्या आजोळ घरामध्ये ज्ञानेश्वर माऊलींचा पहिला मुक्काम असतो आहे. त्या आजोळ घरामध्ये प्रत्यक्ष ज्ञानेश्वर माऊली जिवंत असताना ती भावंड जिवंत असताना त्यांना प्रवेश होता का? त्यांना त्या ठिकाणी दुपारचं जेवण तर दिलं गेलं का? पाणी कोणी दिलं का? त्यांना कोणी जवळ केलं का? त्या हयात असताना त्या प्रकारे कुठल्याही वर्तणूक तिथल्या समाजाने केली नाही. आयुष्यभर त्यांना अस्पृश्य म्हणूनच वागणूक त्या ठिकाणी दिली गेली. अगदी आजोळ घरामध्ये सुद्धा आपल्या आजोळ घरामध्ये आपल्या मामाच्या घरामध्ये सुद्धा हे आपल्याला लक्षात येऊ शकत. त्यावेळेला त्यांना काय वेदना झालेल्या असतील त्याची आपण त्यामुळे कल्पना करू शकतो. मग हे आपल्या आई वडिलांनी देहांत प्रायश्चित्त घेतल्यानंतर पुढे प्रश्न असा निर्माण झाला की मुंज करायची की नाही. तर मुंज तरी कशाला करायला पाहिजे? तर त्या काळचा दंड कसा आहे की तुम्हाला जर वेदाध्ययन करायचं असेल तर त्याच्यासाठी तुम्हाला मुंज केली पाहिजे. मग वेदाध्ययनाचा सुद्धा एवढा आग्रह का आहे आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे की त्या कालखंडामध्ये सर्व काही जे ज्ञान असेल ते वेदांच्या मार्फतच आपल्याकडे येत होतं. म्हणजे वेदाच्या मार्फतच हे ज्ञान आपल्यापर्यंत पोहोचत होतं असं दिसतं. इतर कोणत्याही प्रकारे आपल्याकडे ज्ञानाची म्हणजे त्या कालखंडामध्ये इतर कुठल्याच विषयावरची पुस्तकं नाहीत, एक इतर कुठल्याही विषयावरचे ग्रंथ नाहीत. म्हणजे जे काही ज्ञान असेल ते वेदाच्या चौकटीमध्येच मांडलं जात होत आणि त्यामुळे ते वेदाच्या वेदाध्ययन करणं म्हणजेच ज्ञानाचं अध्ययन. ज्ञान कसं मिळवायचं तर वेदांच्या अध्ययनाच्या मार्फतच ज्ञान मिळवायचं, मग ते कुठल्याही स्वरूपाचं ज्ञान असू दे. तर त्या बाबतीमध्ये म्हणून मग मुंज केल्याशिवाय वेदाध्ययनाचा अधिकार नाही असं असल्यामुळे मुंज करण्याचा विनंती विठ्ठलपंतांनी केलेली होती, त्यांची ती नाकारण्यात आली. त्याच्यानंतर ह्या चारी तिन्ही भावंडांनी असं ठरवलं की आता काय करायचं. मग त्यावेळेला जो त्यांचा तिघांचा संवाद झालेला आहे तो नामदेवरायांनी नोंदून ठेवला. त्याच्यामध्ये निवृत्तीनाथ असं म्हणतात की अरे आपल्याला का वेदांच्या ज्ञानाची आपल्याला आवश्यकता काय आहे? आपल्याला जर पूर्ण ज्ञान झालेलं आहे आणि आपल्याला जर पूर्ण ज्ञान झालेलं आहे आणि शेवटी वेदांचं अध्ययन तर का करायचं, तर प्रत्यक्षामध्ये परमेश्वराचं ज्ञान होण्यासाठी. आणि मग ते जर असेल तर ते ज्ञान जर आपल्याला झालेलंच आहे तर मग वेदांचं, कारण त्यांना त्यापूर्वीच गुरुपदेश झालेला होता गैरीनाथांकडनं, त्यांना ते ज्ञान प्राप्त होतं.
आणखीन त्या प्रकारचा उद्देश त्यांनी ज्ञानेश्वर माऊली नाही केलेला होता. मग आपल्याला ह्याची काय आवश्यकता आहे? म्हणून निवृत्तनाथ म्हणाले की आपल्याला मुंजीची काय आवश्यकता नाही. सोपान देव असं म्हणतात की परमात्मा प्राप्तीसाठी जर वेदाच्या ज्ञानाची आवश्यकता असेल तर आपण जर बघितलं तर हे जे आपल्याचे आधीचे जे आहेत ते शुक म्हणा, वशिष्ठ म्हणा, किंवा जे ब्रह्मज्ञ लोक आहेत, किंवा पांडवांचाही त्याच्यामध्ये उल्लेख केलेला आहे, तर हे सगळेजण जे आहेत त्यांचे कुळ कुठलं पावन आहे, त्यांचं कुळ कुठं पावन आहे, व त्यांना कशामुळे केवळ भक्तीच्या मार्गाने सुद्धा जर तो परमेश्वर मिळू शकतो तर आपल्याला ह्याची काय आवश्यकता आहे, असा प्रकार हे त्यांनी मुद्दा उपस्थित केला. शेवटी ज्ञानेश्वर महाराज असं म्हणतात की नाही नाही, आपल्याला लोकसंग्रहासाठी मुंज करायला पाहिजे आणि म्हणून हे यासाठी आपल्याला. मग त्यांनी असं सांगितलं की आळंदीच्या लोकांनी सांगितलं की इथं तुम्हाला आम्ही काही तुमची मुंज करू शकत नाही, याचा ज्ञाननिवाडा तुम्ही पैठणला जाऊन करा. आता हे ज्ञानेश्वर माऊलींनी कशी युक्ती केली हे एका दृष्टीने आपल्याला लक्षात येऊ शकतो. म्हणजे हे जर आता ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटलं असं की तुमचं म्हणणं मान्य आहे मला इथंच, तर पुढचा सगळी काही चर्चा झालीच नसती. मग ते तिन्ही भावंड पैठणला गेली आणि पैठणला गेली आणि मग त्यावेळेला त्या ठिकाणी तो प्रसिद्ध म्हणजे रेड्यामुखी वेद बोलविला हा प्रकार झाला असं म्हटलं जातं. रेड्याच्या मुखात वेद बोलवला म्हणजे काय झालं, इथं एक महत्वाचं मिथक आलेलं आपल्याला दिसून येतं. रेड्याच्या मुखातनं वेद बोलवला म्हणजे त्यांनी तिथल्या लोकांच्या तिथले जे ब्रह्मरुंद होते तिथं त्यांच्याशी वाद घातला, प्रत्यक्ष पैठणी घटी केला वाद असं म्हटलेलं आहे. आणि त्याच्यातनं काय निष्पन्न झालं तर त्याच्यामध्ये वर्णन करताना एकनाथ महाराज असं म्हणतात की गर्व द्विजांचा हरविला, द्विजांचा गर्व त्यांनी नाहीसा केला. ज्ञानेश्वरांनी काय जाहीर केलं एका परीने, ज्ञानेश्वराने असं सांगितलं की ज्याची बुद्धी रेड्यासारखी असेल, म्हणजे ज्याला काही बुद्धी नसेल त्याला सुद्धा ज्ञानाचा अधिकार आहे, हे त्यांना जाहीर करायचं होतं. आणि ते कुठे जाहीर करायचं होतं तर त्यांचं जे मूळ स्थान आहे, त्यांचं मूळ पीठ जे आहे, त्यांचं सर्वोच्च पीठ जे आहे, त्या सर्वोच्च पीठालाच जाऊन ते आव्हान देतात. म्हणून आळंदीवरनं पैठणला जातात आणि पैठणला जाऊन ते त्यांच्याशी वाद घालतात आणि त्यांना सांगतात की सगळ्यांनाच ह्याचा हा अधिकार आहे, वेदाध्ययनाचा ज्ञान मिळवण्याचा अधिकार सगळ्यांना आहे. ज्ञानेश्वर महाराजांना हे लक्षात आलंय की आपण जर अस्पृश्य म्हणून जर आम्हालाही वर्णवणूक जर समाज देत असेल तर ह्या सगळ्या समाजाला जागृत करण्यासाठी त्यांना ज्ञानाची दरवाजे खुले केले पाहिजेत. आणि हे खुले करण्यासाठी ते कुठे सुरुवात करतात तर ते आपल्याला ते छळतायत त्या लोकांच्या मूळ स्थानामध्ये जाऊन त्यांना ते आव्हान देतात आणि त्यांना असं सांगतात की ह्याच्यासाठी मी आता ही ज्ञानाचे दरवाजे खुले करतो आहोत. आणि खुले करतो आहोत म्हटल्यानंतर ते म्हणतात की अहो तुम्ही प्रत्यक्ष देवच आहात, तुम्हाला काय मुंजीची आवश्यकता नाही. इथं आपण एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे ज्ञानेश्वरांच्या बाबतीमध्ये की ज्ञानेश्वर माऊली आणि त्यांच्या भावंडांची मुंज झाली नाही, त्यांना मुंज करण्याची परवानगी तरीही दिली गेली नाही. आणि म्हणून ज्ञानेश्वरी हा ग्रंथ म्हणा किंवा ज्ञानेश्वर माऊलींचं वाङ्मय म्हणा, हे शेवटी अस्पृश्यापेक्षाही अस्पृश्य असलेल्या माणसाचं वाङ्मय आहे. ते कधीही स्वीकारले गेलेले नाहीत ह्या वृंदाकडनं. ते जर तशा प्रकारे देव जर म्हणत असते असले आणि अशा प्रकारे जर त्याने म्हटलं असतं तर आपल्याला लक्षात येतं की त्यांच्या पाठीमागनं मग पैठणमधनं एखादी तरी व्यक्ती आली का, तुम्ही मला मान्य आहात, तुमचं मी नेतृत्व स्वीकारतो म्हणून कोणतरी पैठणमधनं आलं का, कोणी आलं नाही. म्हणजे त्यांना एका प्रकार भीती वाटली असेल, परंतु हे काय करतो हे त्यांच्या लक्षात आलेलं नसेल, परंतु हे आव्हान तिथे जाऊन ते देतात. आणि तिथून आल्यानंतर नेवासाला पहिल्यांदा ज्ञानेश्वरी नावाचा ग्रंथ लिहितात, जे ज्ञानेश्वरी सांगतात. आता ज्ञानेश्वरी सांगतात हे काय करतात, ज्ञानेश्वरी सांगताना म्हणजे ही कोणत्या प्रकारची क्रांती आहे. या ठिकाणी ज्ञानेश्वरांनी एक महत्वाची गोष्ट अशी केली की आधीच्या सर्व भाष्यकारांनी म्हणजे आधीचे सर्व लोकांनी जी काही वेदांची चर्चा केली त्यांनी तीन गोष्टीवरती भाष्य लिहिलेली आहेत. त्यांनी वेदांवरती भाष्य लिहिलेली आहेत. वेदामध्ये कर्मकांडाचा वगैरे भाग होता तो जर पूर्वीच दूर पडलेला होता. मग वेदामधला महत्वाचा जो सिद्धांत सैद्धांतिक भाग आहे तो उपनिषदांचा आहे. त्या उपनिषदांवरतीही त्यांनी भाष्य लिहिलेली आहे. उपनिषदांवरती त्या लोकांनी भाष्य लिहिली आधीच्या आचार्यांनी. आणखीन त्याच्यामधली जी सूत्र आले त्याच्यामध्ये वादरायणाची जी ब्रह्मसूत्र म्हणतात त्याच्यावरती भाष्य लिहिली. आणि त्यांच्या मताप्रमाणे ह्या सगळ्याचं सार उपनिषदांचं भगवद्गीतेमध्ये आलेलं असल्यामुळे भगवद्गीतेवरती भाष्य लिहिली. ज्ञानेश्वर माऊलींनी उपनिषदांवरती भाष्य लिहिलं नाही.
बादरायणाची ब्रह्मसूत्रावरती भाष्य लिहिलं नाही, फक्त भगवद्गीतेवरती भाष्य केलं आणि ते सुद्धा मराठी भाषेतून केलं, म्हणजे लोकांच्या भाषेतून केलं. हे करण्याचं कारण काय? लोक भाषेतून करण्याचं कारण, इथं पुन्हा एक प्रकारची बंडखोरी आपल्याला दिसतं की ज्ञानेश्वरांना बी कवीने ज्ञानेश्वर माने पहिला असं म्हटलेलं आहे, पहिला क्रांतिकारक असं त्यांना म्हटलेलं आहे, पहिला बंडखोर म्हटलेला आहे. प्रबोधनकार ठाकरेंनी सुद्धा ज्ञानेश्वर हे पहिले बंडखोर आहेत अशा प्रकारे त्यांचं वर्णन केलेलं आहे. ही काय बंडखोरी केलेली आहे? इथं ज्ञानेश्वरांनी एक महत्वाचं असं आपण म्हणतो की प्रमाण व्यवस्था जी आहे वैदिक संस्कृतीची, ती उलटवून टाकलेली आहे. ती कोणत्या प्रकारे उलटून टाकलेली आहे? तर ज्ञानेश्वर माऊली असं म्हणतात की अरे हे जे वेद आहेत ना, आधी म्हणजे वेद हे जे आहेत किंवा उपनिषद आहेत, त्यांना आपल्या वाङ्मयाप्रमाणे श्रुती समजलं गेलेलं होतं आणि भगवद्गीता जी आहे ती स्मृती समजली जाते, ती श्रुतीमध्ये येत नाही. आणि त्यामुळे श्रुतीचं प्रामाण्य आहे, भगवद्गीतेला वेदा इतकं प्रामाण्य मान्य नाही. अशा प्रकारे आधीच्या सगळ्यांनी जे काही भाष्यकार आहेत, सगळे जे धर्माचार्य आहेत, त्यांची मांडणी आहे. ज्ञानेश्वर माऊली ही मांडणी उलटवतात. ज्ञानेश्वर माऊली म्हणतात अरे वेद कशातनं निर्माण झाले? तर तो निद्रिताचा गुरु, तो भगवान झोपलेले होते त्याच्या उश्वासातनं जर वेद निर्माण झाले. आणि इथं तर प्रत्यक्ष भगवंत सांगतायत, म्हणजे श्रीकृष्ण स्वतः प्रत्यक्ष सांगतायत ना. मग ते जीवन ते जर जागृतावस्थेत सांगत असतील स्वतः, तर तुम्ही कशाला महत्व देणार? तर साहजिकच जागृतावस्थेमध्ये त्यांनी सांगितलं, त्याला महत्व दिलं पाहिजे. म्हणून त्यांनी ते काय म्हणतात की गीता हेच खरं मूळ आहे, गीता हेच बीज आहे, आणि मग त्याला धरून ते मुख्य मानलं पाहिजे. आणि म्हणून फक्त भगवद्गीतेवरती ते आपलं भाष्य करतात. आणि भाष्य करताना भगवद्गीता हा मुद्दा धरून त्याच्यावरती ते आपलं भाष्य सांगतात आणि ते मराठी भाषेतून सांगतात. त्यालाही सुद्धा खूप महत्व आहे, आपण लक्षात घ्या. त्याच्या आधीच्या ज्या भगवद्गीतेवरच्या टीका आहेत, म्हणजे शंकराचार्यांनी केली आहे, रामानुजाचार्याने केले, मध्वाचार्यांनी केले, सगळ्यांनी केलेल्या आहेत. या सगळ्या गीता ज्या टीका आहेत ह्या संस्कृत मधून आहेत. आणि भगवद्गीता वेद जरी वाङ्मय वाचण्याचा सगळ्यांना अधिकार नसला, तरी भगवद्गीता वाचण्याचा अधिकार सगळ्यांना होता. संस्कृत मधली जी भगवद्गीता आहे ती वाचण्याचा अधिकार सर्व लोकांना होता, म्हणजे त्या शूद्रांना सुद्धा होता, स्त्रियांना सुद्धा होता. परंतु मधल्या कालखंडामध्ये अशी परिस्थिती निर्माण झाली की तुम्हाला संस्कृतच वाचण्याचा अधिकार नाही, म्हणजे तो अधिकार फक्त ब्राह्मणांना आणि इतर सगळे वर्ण हे शूद्र समजले गेले. नंदाच्या नंतर, नंदाच्या राज्यकारभारानंतर हे समजलं गेलं आणि त्यामुळे तुम्हाला संस्कृत सुद्धा वाचण्याचा अधिकार नाही आणि म्हणून भगवद्गीता सुद्धा वाचू शकत नाही, कारण ती संस्कृत नाही. आणि म्हणून ज्ञानेश्वर माऊली लोकभाषेमध्ये त्याच्यावरचं भाष्य करतात. आपल्याला असं लक्षात येतं की इतका आपला मोठा देश आहे, आणखीन सगळीकडे वेगवेगळ्या लोकांनी संस्कृतमध्ये त्याच्यावरती टीका केली आहे, परंतु संस्कृत सोडून इतर भाषेतलं ज्ञानेश्वरी हे भगवद्गीतेवरचं पहिलं भाष्य आहे. म्हणजे त्याच्या आधी तमिळमध्ये भाष्य नाही, तेलुगूमध्ये भाष्य नाही, हिंदीमध्ये नाही, कुठल्याच भाषेमध्ये नाही. ते पहिलं भाष्य ज्ञानेश्वर महाराजांनी केलेलं आहे, आणखीन ते मराठीमध्ये केलंय, आणखीन ते मोठ्या ताकदीने केलंय. माझा मराठाची उरू कौतुके, अमृताते ही पैजे जिंके, ऐशी रक्षरे रसिके मिळवेन, असं म्हणून प्रतिज्ञापूर्वक त्यांनी ते भाष्य केलेलं आहे. एका प्रकारची मोठी बंडखोरी आहे. ही बंडखोरी आपल्याला असं नाही, आता आपल्याला वाटत नाही त्याचं काय एवढं भाष्य केलं त्यामध्ये काय आहे, परंतु हा छळवाद त्याच्यासाठी सुद्धा ज्ञानेश्वर महाराजांना छळवाद स्वीकारावा लागला. एवढंच नव्हे, त्यांना नाथांनी पुढे एकनाथही भागवत द्यावाला लिहायला मराठीमध्ये लिहिण्याचा प्रयत्न केला, त्यावेळेला सुद्धा त्यांचा छळ झाला आणि म्हणून ते प्रत्यक्षामध्ये त्यांनी आपलं भाष्य हे काशीला जाऊन पूर्ण केलं. आणि त्यावेळेला नाथाने हा प्रश्न विचारलाय की अरे ही संस्कृत ही देववाणी आणि इतर ही मराठी किंवा ही इतर भाषा ह्या चोरांच्या वाणी आहेत काय, त्या चोरांच्या भाषा आहेत काय, अशा प्रकारचा प्रश्न त्याला एकनाथ महाराज नंतर विचारतात. म्हणून त्यासाठी खूप छळ स्वीकारून त्यांनी ह्या प्रकारचं भाषण केलं. आता हे जे भाष्य त्यांनी केलं, त्याच्या भाष्यामध्ये त्यांनी भगवद्गीता मुळामध्ये धरली आणि आपलंच आपल्या धर्माची एका प्रकारची मांडणी केली, धर्माची चिकित्सा केली. ती कोणत्या प्रकारची आहे? ह्या संतांचा जो धर्म आहे तो एका प्रकारे पूर्णपणे इहवादी धर्म आहे. म्हणजे पारलौकिकाची त्यांना इच्छा कधीही नाही, पारलौकिकाचं महत्व त्यांनी कधीही मानलेलं नाही.
म्हणजे आपल्याला असं लक्षात येऊ शकतं की पूर्वीच्या कालखंडामध्ये आपल्याकडे आपल्या जीवनाचं ध्येय कशामध्ये श्रेय आपला शेवटी जीवनाची ध्येय काय असावी त्याच्यासाठी आपल्याकडे पुरुषार्थाची कल्पना मांडली गेलेली आहे. त्याच्यामध्ये चार पुरुषार्थ सांगितले गेले, धर्म अर्थ काम आणि मोक्ष, हे तीन जे पुरुष आहेत धर्म अर्थ काम. त्या पुरुषार्थानंतर जो चौथा पुरुषार्थ आहे मोक्ष, हा पुरुषार्थ अत्यंत महत्वाचा आहे असं मानलं गेलं. आणखीन हा मोक्ष पुरुषार्थ हा सर्वात शेवटचा पुरुषार्थ असं मानलं गेलं. परंतु ही चौकट संतांनी नाकारली आहे, तुम्ही लक्षात घ्या. आणि त्यामुळे त्यांनी असं म्हटलं की चहु पुरुषार्थाच्या श्री भक्ती जयसी, म्हणजे पंचम पुरुषार्थ भक्ती नावाने त्यांनी स्वीकारला. आणि त्यांनी म्हटलं की आम्हाला मुक्ती सुद्धा नकोच, मुक्ती ही गोष्ट आम्हाला मान्य नाही, आणि म्हणून इहलोकी कसा हा देह देव इच्छिताती आहे असं त्यांची मान्य आहे. म्हणजे इहलोकातला हा जो देह आहे तो देवाला सुद्धा त्यांची इच्छा होती की मला इहलोकामध्ये जन्म प्राप्त होऊन दे. आणि मग ज्ञानेश्वर माऊली पारलोकच्या मोक्षाला नकार देतात, आणखीन भक्ती ही हा पंचम पुरुषार्थ मागतात. आणि ही भक्ती तरी कशी, तर ज्ञानेश्वर महाराजांची भक्तीची व्याख्या अशी आहे की जे जे भेटे भूत ते मानी जे भगवंत, हा भक्तियोग निश्चित दाना माझा. या सर्वत्र तो एकच भरलेला आहे हे असं मानणं म्हणजे भक्ती आहे असं ज्ञानेश्वर महाराज सांगतात. आणि ही जी आहे म्हणून ज्ञानेश्वर माऊलींचा एक अभंग आहे, त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलंय की मोक्ष मेल्या पाठी आम्हासी होईल असे जे म्हणतील अतिमूर्ख. मेल्यानंतर मोक्ष प्राप्त होतो असं जे म्हणतात ना ते अतिमूर्ख आहेत असं स्पष्ट प्रत्यक्ष ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटलंय. आणि म्हणून सगळ्या संतांनी लक्षात घ्या, वारकरी संप्रदायातील सगळ्या संतांनी मोक्षाला नकार दिला, आम्हाला मोक्ष नको. पारलौकिक मोक्षाची आकांक्षा त्यांनी बाळगलेली नाही. त्यांनी असं म्हटलंय की आम्हाला पुन्हा पुन्हा जीवन जन्म पाहिजे, आणखीन तो इह लोकांमध्येच पाहिजे. कशासाठी? तर भक्ती साधण्यासाठी पाहिजे. आणि भक्तीचा अर्थ त्यांनी काय केलाय ते मगाशी मी तुम्हाला सांगितलं की सगळ्या ठिकाणी त्यालाच बघणं म्हणजेच भक्ती, अशा प्रकारची त्यांची मांडणी आहे. एवढंच नव्हे तर स्वर्ग आणि नरक ह्या कल्पना सुद्धा ज्ञानेश्वर माऊली नाकारतात, त्याची चर्चा करतात, त्याची चिकित्सा करतात. ज्ञानेश्वर माऊली स्वर्ग आणि नरकाच्या बाबतीत म्हणजे काय म्हणतात की स्वर्ग नरकू या वाटा चोरांची असं त्यांनी म्हटलेलं आहे. आणि मग त्यांनी त्याची मांडणी करताना असं म्हटलेलं आहे की पाप पुण्याची व्याख्या सुद्धा वेगळ्या प्रकारे ज्ञानेश्वर माऊलींनी त्याची चर्चा तिथं केली. आणि त्यांनी असं म्हटलं की पूर्वीची कल्पना काय आहे की तुम्ही खूप पुण्य केलं की तुम्ही स्वर्गामध्ये जाता, पाप केलं की तुम्ही नरकामध्ये जाता. ज्ञानेश्वर माऊलीने असं म्हटलंय की पापात्मकी पापे नरका जायचे, म्हणजे निषिद्ध कर्म ठरवलेलं आहे. समजा चोरी आहे, कोण आहे, अशा प्रकारचे जे निषिद्ध कर्म आहेत ती केल्यानंतर तुम्ही नरकामध्ये जाता असं म्हणता ना. आणि दुसऱ्या बाजूला तुम्ही जी काही कर्मकांड करून पूजा याग करून आपण स्वर्गामध्ये जाऊ अशी जी तुमची कल्पना आहे, तर ज्ञानेश्वर माऊलींनी त्याच्यासाठी शब्द वापरले आहेत की पापात्मके पापान पापे नरका जायचे आणि पुण्यात्मके पापे, शब्द असा आहे की पुण्यात्मके पापे स्वर्गा यायचे. हे दोन्ही गोष्टी आम्हाला मान्य नाही, तर आम्हाला काय पाहिजे, जेणे पाहिजे माते ते शुद्ध पुण्य. मग ज्याच्यापासून माझी प्राप्ती होते ते शुद्ध पुण्य, ते शुद्ध पुण्य कशाला मानलेलं आहे ज्ञानेश्वर माऊलींनी? एक भक्तीला मानलेलं आहे आणि दुसरं स्वधर्माला मानलेलं आहे. निष्काम कर्मयोगाचा आग्रह या संप्रदायाने सातत्याने घेतलेला आहे. आपल्या लक्षात येतं की ह्याच्यामध्ये जो पुंडलिक राय आहे ते प्रत्यक्षामध्ये भक्ती करत होते. म्हणजे काय करत होते? हो, देवाची भक्ती करत होते. काय? पुंडलिक राय आपल्या आई वडिलांची सेवा करत होते. निष्कामतेने आपल्या आई वडिलांची ते सेवा करत होते. पुंडलिक राय कुठे भजन करत नव्हते, पूजन करत नव्हते, काहीच करत नव्हते, परंतु त्यांनी आपल्या आई वडिलांची सेवा केली आणि त्यांना भेटण्यासाठी विठ्ठल आला. आणि हा विठ्ठल त्या सगळ्या संप्रदायाने आपला देव म्हणून स्वीकारलेला. हा जो निष्काम कर्मयोगाचा आदर्श आहे आणि त्यामुळे सगळ्या संतांनी भक्ती केली आणि भक्ती करताना आपला नेहमीचं नित्यकर्म सातत्याने चालू ठेवलं असं आपल्याला लक्षात येऊ शकतं. आणि अशा पद्धतीने त्यांनी मांडणी वेगळ्या प्रकारे धर्माची केलेली आहे. चिकित्सा करताना त्याला वेगळे अर्थ देण्याचा प्रयत्न संतांनी आपल्याला केलेला दिसू येतो. आणि मग पाप पुण्याची सोपी व्याख्या शेवटी पुढे तुकोबारायाने केली, पुण्य पर उपकार पाप हे परपीडा. कशाला पाप म्हणायचं? तर परपीडा करणं हेच पाप आहे आणि पर उपकार करणं हेच पुण्य आहे, अशी सोपी व्याख्या त्यांनी पुढे केलेली दिसून येतं.
आता हे सगळं ज्यावेळेला ज्ञानेश्वर माऊली मांडताना दिसतात त्यावेळेला आपल्याला मग त्यांनी वेद प्रामाण्य मानलं आणि म्हणजे काय केलं तर वेदाच्या बाबतीमध्ये त्याने असं सांगितलं की वेदाचा अर्थ तुम्ही सांगणार नाही आम्हीच सांगणार. म्हणजे ज्ञानेश्वर माऊलींना आणखी सगळ्या संतांना जो विरोध झालेला आहे तो कशामुळे मुख्यत्वे झालेल्या पुरुषसाहित्याकडून, कारण त्यांनी त्यांच्या हातातली जी सत्ता आहे तीच खेचून घेतली आपल्या हातामध्ये आणि ते सांगायला लागले की आम्हालाच धर्माचा अर्थ काय आहे सांगण्याचा अधिकार आहे, वेदाचा अर्थ काय आहे ते सांगण्याचा अधिकार आम्हाला आहे असं ते सांगायला लागले. आणखीन ते सांगितल्यानंतर म्हणजे तुकोबारायांनी तर पुढे शेवटी काय सांगितलं, त्याने असं म्हटलं की याती शूद्र वंश केला व्यवसाय भविष्याचा तो देव कुळपिज, म्हणजे आपल्या चरित्र स्वतःच्या बद्दल तुकोबाराय फार कमी अभंगामध्ये बोललेत, परंतु त्याच्यामध्ये त्यांनी म्हटलं की माझा वंश कसा आहे तर मी शूद्र वंशातला आहे. अशा प्रकारे त्यांनी सुरुवात करून ते पुढे असं म्हणतात दुसऱ्या अभंगामध्ये की वेदाचा तो अर्थ अम्मासीच ठावा, हिराने वाहावा भारमाता, इतने डोक्यावर भार व्हावा, वेदाचा अर्थ सांगण्याचा अधिकार आम्हालाच आहे. अशा प्रकारे ते बंड करतात. आणखीन मग ते म्हणजे एका बाजूला त्यांनी म्हटलं की वेद भोगण्याची आम्हाला आम्हाला परवानगी नाही, परंतु ते सांगतात की वेदांचा अर्थ आम्हाला आम्हीच सांगतो, वेदांचा अर्थ आम्हाला सांगण्याचा अधिकार आहे. कुठल्या याने सांगतात, कारण तुकोबांचं असं म्हणणं आहे की आमच्या मुखातन तोच बोलतो, म्हणजे जे ऋषी सांगत होते ऋषी जे सांगत होते ते आम्ही काय सांगतो की आम्हाला जे दिसतंय ते आम्ही सांगतोय, त्यांनीच बोललेले माझे आमचे शब्द नाहीत परमात्माचे शब्द आहेत. तुकोबांचा दावा असा आहे की आमच्या मुखातन तो परमात्माच बोलतो. काय मा पामारे बोलावी उत्तरे परित्या विश्वंभरे बोलविली, म्हणून माझी ही प्रसादाची वाणी आहे असं तुकोबांचं म्हणणं आहे, मी बोलत नाही तो बोलतोय. अशा प्रकारे संतांनी तो अधिकार आपल्याकडे खेचून घेतला आणि त्या पद्धतीने ते आपल्या धर्माचं इंटरप्रिटेशन करायला लागले. आता ही चिकित्सा त्यांनी सुरू केली, त्याच्यामध्ये आपल्याला असं लक्षात येतं की कर्मकांडांची चिकित्सा त्यांनी काय केली आणि त्याची काय मांडणी केलेली आहे. तर कर्मकांड जी आहेत धर्मामध्ये आलेली, त्या कर्मकांडामुळे अनेक लोक नाडली गेली होती, अनेक लोकांना त्याचा त्रास होत होता. ज्ञानेश्वरांच्या माऊलींच्या कालखंडामध्ये आपल्याला माहिती की रामदेवराव यादवांची सत्ता होती देवगिरीला, आणि देवगिरीला असल्या त्यांचे जे त्या रामदेवरायांचे जे प्रधान होते ते हेमाडपंथी आपल्याला माहित आहे. त्यांचा एक प्रसिद्ध ग्रंथ आहे चतुर्वर्ग वर्ग चिंतामणी नावाचा, ह्या चतुर्वर्ग चिंतामणीमध्ये अक्षरशः हजारोनी कर्मकांड सांगितले आहेत, वेगवेगळ्या प्रकारची व्रत सांगितलेली आहेत. आणखीन तीच जर व्रत करत बसले असते तर लोकांचे अक्षरशः हाल झाले असते. आणि म्हणून त्याच्या विरोधी एक प्रकारचं बंड करून ज्ञानेश्वर माऊली उठले, आणखी ते म्हणाले की हे कुठली कर्मकांड तुम्हाला करण्याची आवश्यकता नाही. योग मगाशी उल्लेख केला त्याने की योग याग विधी येणे नोही सिद्धी, वायाची उपाधी दंभ धर्म असं म्हटलंय. हा दंभ धर्म आहे, म्हणजे धर्माच्या नावाने केलेलं गेलेलं ढोंग आहे. योग याग विधी याने काही कोणत्याही प्रकारची सिद्धी प्राप्त होत नाही, त्यामुळे कुठलाही धर्म साधत नाही. अशा प्रकारे आपल्या हरिपाठामध्ये त्यांनी भूमिका घेतलंय. सगळ्या कर्मकांडांना उपाय काय, तर केवळ नामस्मरण करा. मग नामस्मरण केल्यानंतर काय होतं, कुठल्याही प्रकारचं पाप राहत नाही. आणि मग म्हणून तुम्ही पाप केलेली आहे ती पापांचे निरसन करण्यासाठी तुम्ही जो प्रायश्चित केले पाहिजे असं ते पुरोहित सांगत होते. त्या पुरोहितांना त्यांनी एका प्रकारे आव्हान दिलं. म्हणून ज्ञानेश्वरांनी नेमकं असं सांगितलंय, कीर्तनाचे नटनाचे नाशिले व्यवसाय प्रायश्चित्ताचे. कोणाचे व्यवसाय नष्ट झाले, त्या पुरोहितांचे व्यवसाय जे प्रायश्चित देण्याचे होते ते नष्ट झाले. तेथे नामच नाही पापाचे असे केले असं त्यांनी म्हटलंय. आणि अशा प्रकारे त्याने नामस्मरणाचा त्यांना सगळ्या लोकांना खुला असलेला, अगदी कोणी घेऊ शकतं केव्हाही घेऊ शकतं, पाच पैसे खर्च होत नाहीत, अशा प्रकारे एक लोकांना उपाय दिला ज्याच्यामुळे लोकांना असं वाटायला लागलं की माझ्यातलं पाप नाहीसं झालं. आणि एका प्रकारचा या सगळ्या बहुजन समाजामध्ये एका प्रकारचं आपण म्हणू शकतो की आत्मविश्वास जागृत झाला. याचा आपल्याला परिणाम दिसून येतो की याच्यामुळे आपल्याला सगळ्या बहुजन समाजातली सगळ्या समाजातली लोक काव्य करायला लागली, आपली आपलं जे काही म्हणणं आहे ते वेगवेगळ्या ह्याच्यातून सांगायला लागली. त्याच्यामध्ये स्त्रिया आहेत आणि त्याच्यामध्ये सगळ्या सगळ्या जातीतली लोक आपल्या चारही जाती सगळ्या जातीतले दिसून येतात. म्हणजे ज्ञानेश्वरांच्या वेळेलाच सगळे नामदेवर आहेत तिकडे शिंपी समाजातून येतात, गोरा कुंभार आहेत, सावता माळी आहेत, नरहरी सोनार आहेत, तर त्याच्या बैठलं तर चोखोबा आहेत,
महाराज सगळ्या जातीमधले संत त्याला निर्माण झालेले दिसतात. संत निर्माण झाले याचा अर्थ काय आहे? या प्रत्येक समाजामध्ये एक एक संत निर्माण झाला म्हणजे त्याला धर्म सांगण्याचा अधिकार आहे. अशा प्रकारचा सत्ता त्या त्या समाजामध्ये निर्माण केली आणि ती लोक सगळी लिहायला लागली. त्याच वेळेला असलेल्या स्त्रिया सुद्धा आहेत, म्हणजे त्यावेळेला आपण बघतो जनाबाई आहे, मुक्ताबाई आहे, चोख्यांची मारी म्हणजे चोखोबांची पत्नी सोयराबाई आहे, कानोपात्रा आहे, आणि पुढच्या कालखंडामध्ये आपण जर बहिणाबाई आहेत. म्हणजे ह्या संतांच्या वेळेला ह्या स्त्रिया कशा काय लिहायला लागल्या, कसं सांगायला लागल्या, कवित्व करायला लागले, त्या आधी आणि नंतर का नाही स्त्रिया झाल्या कवी करण काव्यत्व करणारे? म्हणजे एकदम आपल्याला नंतर पुढे मधल्या खूप गॅप नंतर आपल्याला असं दिसतं की नवीन आपल्याकडे मराठी भाषा आल्यानंतर लोक स्त्रिया लिहायला लागल्या. स्त्रियांमध्ये लिहायचा अधिकारच नव्हता, ज्ञानाचा अधिकार नव्हता, तो सावित्रीबाईने आणला तिथपर्यंत. मग हे जे सगळं झालं ही क्रांती त्या कालखंडामध्ये संतांनी प्रत्यक्ष कृतीमधूनच केलेली आहे हे आपल्याला दिसून येतं. आपल्याला असं लक्षात येतं पण म्हणजे हे अर्थात नामस्मरण करायचं म्हणजे आपलं नित्य काम सोडायचं का? तर ते नेहमीच काम सोडण्याची काय आवश्यकता नाही. म्हणून कामामध्ये काम काही म्हणा राम राम, म्हणून आपलं काम चालूच ठेवायचं. आणि म्हणून निष्काम कर्मयोगाचा आग्रह संतांनी धरलाय. ज्ञानेश्वरांनी असं म्हटलं की तुम्ही यमनियमू न करावे, शरीराती न पिडावे आणि दुरी केही न वसावे तीर्थासिगा. तुम्ही यम नियम करण्याची आवश्यकता नाही, उपास तपास करण्याची आवश्यकता नाही, दूर कुठल्या तीर्थालाही जाण्याची आवश्यकता नाही, तर कर्मे इशू भजावा, ईश्वराची कर्मानेच पूजा करावी. आणि त्याने असं एका ठिकाणी म्हटलं की तया सर्वात्मका ईश्वरा, स्वकर्म कुसुमांची करून विळा, पूजा केली होय अपारा दोषा लागे, कर्माच्याच पुष्पांनी त्याची केलेली पूजा केली असताना तो प्रसन्न होतो, अशा प्रकारची मांडणी त्यांनी केली. आणि हे त्यांनी केल्यानंतर हे करत असताना आपल्याला असं लक्षात येतं अशा प्रकारे एका प्रकारे कर्मकांडांची त्यांनी चिकित्सा केली आणि कर्मकांड जी नको होती ती कर्मकांड नाकारली हे आपल्याला दिसून येतं. आणि मग निष्काम कर्मयोगाचा त्यांनी आग्रह धरलाय हे आपल्याला दिसून येतं. आता हे करत असताना आपल्याला असं लक्षात येईल की संत जी चिकित्सा करतायत, आता त्याच्यामध्ये तिसरा जो भाग येतो कर्माचा, ते धर्माच्या मध्ये येणारं जे शोषण आहे त्या शोषणाला संतांनी विरोध केला की नाही, तर आपल्याला असं लक्षात येतं की त्याला त्यांनी विरोध केलेला दिसून येतं. त्यांनी जाती व्यवस्थेला नकार दिला. ज्ञानेश्वरीमध्ये म्हटलंय की जाती अप्रमाण. आणखी सगळ्याच संतांनी असं म्हटलंय की यारे यारे लहान थोर याती भलते नारी नर, कुठलाही यातीचे असून देत आणि नारी आदी आहे, नारीही असून देत आणि नरही असून देत, तुम्ही आमच्याकडे या. आणि म्हणून संतांनी या त्यांनी जे हे केलं ह्याचं वर्णन करताना गंबासर दानाने असं म्हटलं की संतांनी अध्यात्माच्या मार्गामध्ये लोकशाही आणली आणि सगळ्यांना सारखेच अधिकार प्राप्त करून दिले. अशा प्रकारे त्यांनी सगळ्यांना एकत्र केलं आणि अस्पृश्यतेला तर पूर्णपणे नकार दिला. आता हे अस्पृश्यतेला निकार देण्याचा जे संतांचं जे आहे ते वेगवेगळ्या पातळीवरती सातत्याने प्रबोधनाने सुद्धा त्यांनी नकार दिलेला दिसून येतो. म्हणजे नाथांचे खूप छान भारूड आहे. नाथांनी बहुरूढ म्हणजे जे लोकांमध्ये रूढ आहे त्याच्या ते रूपक धरून लोकांना उपदेश करण्याची जी पद्धत वापरली संतांनी त्याला आपण भारूड म्हणतो. नाथांचे जे भारूड आहे त्या भारूडामध्ये त्यांनी ब्राह्मण महासंवाद नावाचा एक भारूड आहे. त्याच्या फक्त तुम्हाला सुरुवातीच्या दोन चार ओळी सांगतो. त्याची सुरुवात कशी करतात नाथ की एक ब्राह्मण आणखीन एक महार एकमेकासमोर आले. एकमेकासमोर आल्याबरोबर त्याची सावली आपल्यावर पडेल म्हणून तो वैतागतो ब्राह्मण आणि ते एकदम फेकसतो तो त्याच्यावरती. कारे महाराज मदमस्ता, तर तो जो महार असतो तो म्हणतो की काहो ब्राह्मण बोवा भलतेच बोलता. संवादात्मक भारूड आहे. काहो ब्राह्मण बोवा भलतेच बोलता, तुझ्या बापाचं भय काय? तो महार उत्तर देतो, मायबाप तुमचे आमचे एकच आहे, तुमचे आणि मामचे मायबाप एकच आहेत. अशा प्रकारे तो संवाद सुरू होतो. कोण सांगतोय लक्षात घ्या, हे 400 वर्षापूर्वी नाथांच्या वेळेला अस्तुत्वतेची चर्चा अशा प्रकारे नाथ करतायत. आणखीन नाथ असं सांगतात की तो महार शेवटी तो ब्राह्मण त्याला शरण जातो, आणखीन तुम्ही
संतांना शरण जा असं महाराणी त्यांना सांगितलेलं आहे असं नाथाने सांगितलं. संत साहित्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी ज्या कथा येतात आपल्याला असं लक्षात येतं की त्याला मी म्हटलं की मिथक ही जी प्रकार आहे तो सगळ्याच धर्मामध्ये वापरला गेलेला आहे आणि कुठल्याही धर्माचं तुम्ही भेटला तर तुम्हाला मिथक कथा मिळणारच. त्याच्या त्याला अर्थ आपल्याला लावा लागतो. नाथांनी सांगितलं एक फार सुंदर कथा नाथांनी आपल्याला सांगितलेली आहे. एकनाथ महाराज काय कथा सांगतात त्यांनी असं एक सांगितलं नाथांनी ती कथा किती सुंदर आहे बघा. ते असं म्हणतात की एकदा स्वर्गातलं अमृत नासलं. आता ही कल्पना कशी आहे बघा. आधी अमृत म्हणजे काय आपल्याला माहित आहे की अमृत मेलेल्या माणसाला उठवणार ते अमृत. ते अमृत नासू शकेल काय. ते नासलं असं ते म्हणतात. स्वर्गातलं अमृत नासलं आणखीन मग सगळ्यांना प्रश्न पडला की काय करावं. शंकराने सगळ्यात सगळे देव एकत्र झाले आणखीन त्यांनी नारदांना बोलवलं की अरे बाबा हे अमृत नासलेलं आता काय करायचं. तर ते म्हणाले की आता काय आहे की भगवान तिकडे आहेत पंढरीला तेव्हा भगवंताकडे गेलं पाहिजे त्याला विचारलं पाहिजे हे काय करता येईल. म्हणून सगळे देव तो अमृताचा कुंभ घेऊन कुठे आले तर पंढरीला आले. नाथ कथा सांगता येतील एका अभंगात नाही सगळी कथा त्यांनी सांगितलेली आहे. मग ते काय करत होते सगळेजण तर म्हणालेले की सगळेजण संत मिळून कीर्तन करत होते. नामदेवांचं कीर्तन चालू होतं. नामदेव कीर्तन करी पुढे गा नाचे पांडुरंग असं वर्णन केले जनाबाईन. ते कीर्तन चालू होतं म्हटलं तर कीर्तन चालू आहे सगळेजण जाऊन बसले. देव सुद्धा नाचताय सगळेजण कीर्तन करताय. सगळं कीर्तन झालं. सगळे कीर्तन झाल्यानंतर हे देव गेले की देवा बुवा हे प्रश्न झालेला आहे की आमचं अमृत नाचलं काय करायचं. देवान सांगितलं की असं झालंय का मग थांबा म्हणाले आता आपल्याकडे चोखोबांकडे आपल्याला पारणं आहे. म्हणजे एखादा उत्सव झाल्यानंतर जे भोजन होतं त्याला पारणं म्हणतात. तर ते पारणं कुठे आहे तर चोखोबांकडे आहे. चोखोबांकडे आपण सगळेजण जाऊया म्हणून सगळे देव आणि सगळे संत चोखोबांच्या घरी गेले. चोखोबांच्या घरी गेल्यानंतर सगळ्या पंक्ती बसल्या. पंक्ती बसल्यानंतर देवानी चोखोबांना आणखीन त्यांच्या पत्नीला बोलवलं आणि त्यांना काय सांगितलं की चोखोबा एक उपकार करा. काय उपकार करा. हे योगा म्हणाले स्वर्गातलं जे अमृत आहे ना ते नाचलेलं आहे. तुमच्या स्पर्शाने हे काय होईल पवित्र होईल आणखीन त्याचं ते नाचलेलं आहे ते शुद्ध होईल. आणि मग सोखोबा आणि त्यांच्या पत्नीने स्पर्श केल्यानंतर ते स्वर्गातलं अमृत आहे ते शुद्ध होतं. आणि मग सगळे संत चोखोबांच्या घरी भोजन करतात अशी कथा नाथ सांगतात. आता आपण लक्षात घ्या की मिथकाचा वापर कसा केलाय त्यांनी. म्हणजे मिथकामध्ये बरोबर आहे काय चुक आहे काय खोटं आहे काय खरं आहे हा प्रश्न निर्माण होत नाही. याचा वापर त्यांनी कशासाठी केलेला असेल कोणत्या दृष्टीने प्रबोधनासाठी याचा वापर केला. अतिशय सुंदर अशी कथा ही त्यांनी त्या पद्धतीने सांगितली. आणखीन त्याच्यातनं काय सांगायचं आहे अस्पृश्यतेवरती आणखीन ह्या सगळ्या जाती धर्मावरती एक कठोर प्रहार आपोआप तिथे केला दिसतो. पण हे केवळ सांगत होते का तर हे केवळ सांगत नव्हते तर प्रत्यक्षात आचरणामध्ये आणत होते आपल्याला दिसून येतं. हे संतांनी हे सगळं मोडलेलं आहे ना. पूर्वीच्या कालखंडामध्ये म्हणजे खालच्या जातीतल्या लोकांनी वरच्या जातीतल्या माणसाला उपदेश करायचा नाही. खालच्या जातीतला गुरु असता कामा नाही अशा प्रकारचे ते पुढे म्हटलेलं आहे. परंतु प्रत्यक्षामध्ये आपल्याला काय दिसतं. आपल्याला असं दिसतं दिसून येतं की वारकरी संप्रदायामध्ये आपण जर बघितलं तर नामदेवरायांनी कोणाला उपदेश केला तर परिसा भागवताला नामदेवरायांनी उपदेश केला जातो. परिसा भागवत हे ब्राह्मण आहेत मग त्यांना नामदेवरायांनी उपदेश केलेला आपल्याला दिसून येतो. आपल्याला असं दिसून येतं की चोखोबांचे अभंग कोणी लिहून ठेवले तर अंतभट्ट नावाच्या एका ब्राह्मणाने चोखोबांचे अभंग लिहून ठेवले. हे या जर गोष्टी केलेल्या आहेत त्या प्रत्यक्षामध्ये आचरणामध्ये आणलेल्या आपल्याला दिसून येतात. नाथ तर राणोजी महार नावाच्या महाराजाच्या घरी जेवायला गेले. महाराजचं पोर त्यांनी उचलून घेतलं. हे म्हणजे कृतिशील चिकित्सा जे म्हटलेलं आहे कृतीमध्ये ते आणतायत की नाही तर अशा प्रकारचे कृतीमध्ये ते आणलेलं त्या संतांनी आपल्याला दिसून येतं. आपल्याला हे दिसून येतं की स्त्री पुरुष समता आणण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे की नाही. मगाशी मी तुम्हाला सांगितलं की सगळ्या केवळ पुरुष संत निर्माण झाले असं नव्हे. जनाबाई आहे सोयराबाई आहे निर्मळा आहे मुक्ताबाई आहे कानपात्र आहे बहिणाबाई आहे सगळेजण स्त्रिया सुद्धा संत निर्माण झालेले आहेत आणि त्यांना तितकंच महत्व दिलं गेलेलं आहे. त्यांना तितकंच श्रेष्ठत्व दिले गेलेलं आहे या संप्रदायामध्ये. स्त्री मुक्तीचा जर विचार आपण आज करतो परंतु त्याचा विचार आपल्याकडे जनाबाईने मांडला दिसतो. जनाबाई असं म्हणतात की डोईचा पदर आला खांद्यावरी भरल्या बाजारी जाईन मी असं त्या काळामध्ये 700 वर्षापूर्वी म्हणणारी जनाबाई एका दृष्टीने स्त्रीमुक्तीचा पहिला उद्गताना आहे का.
सोहळ्याला त्यांनी कशा प्रकारे निकाल, आता अलीकडेच आपल्याला माहित आहे की आपण सोहळ्या वळ्याचे खूप चर्चा होते, आणखीन पिरियड्स मध्ये स्त्रियांच्या बाबतीमध्ये सोहळं पाळलं जाणारी अजूनही काही लोक आहेत, त्याचा त्या विटाळाबद्दलची चर्चा आपल्याला केलेली दिसते. सोयराबाई काय म्हणतात बघा, ज्याला चोख्याची मारे म्हणजे चोखोबांची पत्नी असलेली सोयराबाई असं म्हणते की विटाळा वाचून उत्पत्तीचे स्थान, कोणादेही निर्माण नाही जगी, जगामध्ये विटाळाशिवाय कुठेही उत्पत्ती होत नाही असं त्या काळामध्ये 700 वर्षापूर्वी सोयराबाई सांगतात. मग विटाळा कशाचा मानायचा असं त्यांनी म्हटलेलं आहे. गोवा बजला तर त्यांनी प्रचंड विरोध केलेला आहे, आपल्याला सांगण्याची आवश्यकता नाही. शेकडो अभंग आहेत संतांचे की ज्याच्यामध्ये त्यांनी गोवा बजला कसून विरोध केलाय, आणखीन खूप कडक भाषेमध्ये केलेला आहे. ज्योतिषांची परवाच चर्चा झाली, तुकोबांनी एका ठिकाणी असं म्हटलंय की सांगो जाणती शकून भूत भविष्य वर्तमान, त्यांचा आम्हासे कंटाळा पाहू नायकती डोळा. आम्हाला ते ज्योतिष डोळ्याने सुद्धा बघायला हवं नाही, त्यांचं तोंड सुद्धा बघू नये. अशा प्रकारे त्यावेळेला चर्चा ते करताना आपल्याला दिसतात. आणि हे सगळं करत असताना वैज्ञानिक दृष्टिकोनाचा ते पुरस्कार करतात. ज्ञानेश्वर माऊलींनी 700 वर्षापूर्वी ही ओवी लिहिली, आपल्याकडे अजूनही करणी करणारी लोक आपल्याकडे करणी आणखीन हे प्रकार चालू आहेत, लोक त्याच्यावरती विश्वास ठेवणार नाही. 700 वर्षापूर्वी ज्ञानेश्वर माऊली असं म्हणतात की मंत्रेची वैरी मरे तरी का बांधावी कटारे, मंत्राने जर वैरी मरत असेल तर कटार का बाळगावी, आपल्या बरोबर कटार का बांधावी, असा प्रश्न त्या काळामध्ये 700 वर्षापूर्वी संतांनी निर्माण केला. हा एका दृष्टीने वैज्ञानिक दृष्टिकोनाचा पुरस्कारच आहे, आपल्याला लक्षात येतं. आणि हे सगळं करत असताना शाश्वत नीतीमूल्यांचाही त्यांनी पुरस्कार केला. आणखीन ते म्हणजे दयेसारखं मूल्य आहे. आणखीन हे जी मुलं आता आपण नुसतं दया म्हणून आपण नुसतं सांगून का उपयोग, आपल्याला असं लक्ष देतं की ज्या वेळेला मोठा दुष्काळ पडला त्यावेळेला त्या परिस्थितीमध्ये तुकोबा राय हे सावकार होते. म्हणजे तुकोबा राय कर्जावर रक्कम देत असत लोकांना, म्हणून आपल्या वाटेचे कर्जरोखे घेऊन तुकोबा जातात. आणखीन इंद्रायणीमध्ये कर्जरोखे बुडून टाकतात. ह्या महाराष्ट्रातली शेतकऱ्यांची पहिली कर्जमाफी तुकोबा रायाने केले. तुकोबा रायांनी म्हणजे नुसतं सांगितलं नाही, प्रत्यक्षात आषाढामध्ये आणून दाखवलं. तुकोबा रायांचं दिवाळं निघालं नाही तर तुकोबा रायांनी एका प्रकारे दिवाळं काढलं, आपलं सगळं असलेलं वाटून त्यांनी टाकलं लोकांना. नुसतं सांगितलं नाही तर प्रत्यक्ष आचरणामध्ये या सगळ्या संतांनी धर्म आणला दिसून येतो. दामाजी पंतांचं उदाहरण आपल्याला माहित आहे की आपली गोदामं त्यांनी लुटलेली आपल्याला दिसून येतात. हे सगळे जे संतांनी केलेलं आहे ते करताना आपण एकतेचं म्हणतो. वारकरी संप्रदायामध्ये दत्त संप्रदाय आला, वारकरी संप्रदायामध्ये शैव आणि वैष्णवांचं ऐक्य आलं, वारकरी संप्रदायामध्ये अनेक संप्रदाय मिसळले आणि वारकरी संप्रदाय समृद्ध झालाय. एका प्रकारे एकतेची कल्पना त्यांनी प्रत्यक्षात आचरणामध्ये आणून दाखवली. सर्व धर्म सहभागाचा महाराष्ट्राचा विषय आपण म्हणतो की हाही सुद्धा चिकित्सेचा भाग आहे, परंतु इस्लाम आणखीन हिंदू हे एकच आहेत अशा प्रकारची चर्चा नामदेवरायांच्या अभंगामध्ये तुम्हाला दिसून येते. तुकोबांची तर अभंगच आहेत अल्लावरती, अल्ला देवी अल्ला दिलावे म्हणून अल्लाचं वर्णन करणारे अभंग तुकोबा राय लिहितात. एकनाथांनी त्याच्या प्रकारची चर्चा केलेली दिसून येते. शेख मोहम्मद हे तर प्रसिद्ध उदाहरण आहे. आणि वारकरी संप्रदायामध्ये अनेक मुस्लिम संत सुद्धा तुम्हाला दिसून येतात. ख्रिश्चन लोकही वारकरी संप्रदायामध्ये आलेले दिसून येतात. म्हणजे रेव्हरंड टिळकांनी म्हटलेलं आहे की आपण कसं झालो ख्रिश्चन, तर मी म्हणाले तुकोबांच्या वाटेने ख्रिस्ताकडे गेलो. शिखांच्या धर्मग्रंथांमध्येच नामदेवरायांची पद आहेत, नामदेव की मुखबानी म्हणून. पण त्या प्रकारची म्हणजे एका प्रकारे दुसरी धर्मक्रांती ज्याचा उल्लेख बाबासाहेबांनी केला ती शिखांची सुद्धा धर्मक्रांती व्हायला सुद्धा आपल्याकडच्या ह्या संत संप्रदायाचाच प्रभाव त्याच्यावरती आलेला आहे. कारण शिखांच्या धर्मग्रंथामध्ये नामदेवरायांची 60 पद आहेत नामदेव की मुखबानी म्हणून गुरुग्रंथ साहेबांमध्ये. आणि नामदेवांचा सर्वात जास्त प्रभाव सगळ्या शीख संप्रदायावरती आहे, गुरु नानकांवरती सुद्धा आहे, हे आपल्याला कबीरांवरती आहे, गुरु नानकांवरती आहे. विसोबांच्या मार्फत आपण ते लिंगायतांशी जोडले गेलेले आहेत. बहिणाबाई म्हणून ह्या ज्या शिष्य होत्या तुकाराम महाराजांच्या, त्यांनी अशोकघोषांच्या वज्रश्रेष्ठ नावाच्या जातीविरोध जातीभेदाच्या विरोधी असलेल्या उपनिषदावरती वज्रश्रेष्ठ उपनिषद ज्याला म्हणतात त्याच्यावरती त्याचा अभंगात्मक अनुवाद केलेला आहे.
म्हणजे त्या पद्धतीने ते अशोकवश एका प्रकारे बौद्ध पंडित समजले जातात, तर त्या स्वरूपाचे बौद्धांशीही ते जोडले गेलेले आहेत. आणि कोसंबी असं म्हणतात की तुकोबांच्या मार्फत आपण बुद्ध धर्माकडे आलो असं त्यांनी म्हटलेलं आहे. म्हणजे ह्या एका प्रकारे हे सगळ्या सर्व धर्माचा समभाव आणण्याच्या दृष्टीने ही संतांची चिकित्सा गेलेली पुढे गेलेली आहे असं आपल्याला दिसून येतं. अर्थात हे सगळं करत असताना देवधर्म आवश्यक आहे अशी मात्र संतांची भूमिका आहे. आणि परंतु तो देव कशापासूनचा आहे, तर तीर्थी धोंडा पाणी देव रोकडा सज्जनी असं तुकोबा राय म्हणतात. आणि त्याने जो देव मानला तो कोणत्या स्वरूपाने मानला तो एक स्वतंत्र चर्चेचा विषय होऊ शकेल, परंतु तो इतर लोकांना कसा दिसला. मवा धोंडांचं एक प्रसिद्ध पुस्तक आहे, ऐसा विटेवरी देव कोठे म्हणून. त्याच्यामध्ये मवा धोंड असं म्हणतात की मी पूर्णतः नास्तिक आहे, मी पक्का नास्तिक आहे असं त्यांनी स्पष्ट म्हणले. मी पक्का नास्तिक आहे, आणखीन खरोखरी जर तपासून बघितलं तरी मी नास्तिक आहे. तरी ते म्हणतात की मला हा विठोबा, आणखीन हा जो त्याचा संप्रदाय आहे वारकरी संप्रदाय, तो मला कुठलाही पारलौकिक वाटत नाही, मला तो अहिक वाटतो, तो मला माझा वाटतो. इरावती कर्वे सारखी विदुषी तिथे जाते पंढरपूरच्या वारीमध्ये आणि ती असं म्हणते की तुकोबा हा माझा बॉयफ्रेंड आहे. अशा प्रकारे ते त्याची हे मानतात. हे ते का मानतात हे आपण लक्षात घेतलं तर आपल्याला लक्षात येऊ शकतं की संतांनी धर्मचिकित्सा केली आणि धर्म सुधारण्याचा एक मार्ग तुमच्या समोर ठेवला. एका पद्धतीने बंड त्यांनी केलं, आतमध्ये राहूनच वेगळ्या प्रकारे बंड करता येतं. आणि मग वेद सांगताना ते असं म्हणतात की तुकोबाने असं म्हटलं की आम्हाला कसला प्रमाण आहे वेद, तर आम्हाला तो प्रमाण भेद गाळून या वेद, भेद गाळून असलेला जो वेद आहे तो आम्हाला प्रमाण आहे असं तुकोबा राय म्हणतात. आणखी मग त्या प्रकारची चिकित्सा ते आपल्या समोर मांडताना दिसतात. अशा स्वरूपाने त्यांनी चिकित्सा केली. तीच चिकित्सा नंतरच्या धर्म सुधारण्याचं त्यांचं जे काम होतं ते पुढच्या कालखंडामध्ये आपल्याला लक्षात येतं. त्यामुळे त्यांनी देवापेक्षाही संतांना महत्व दिले या संप्रदायाने. करिता देवार्चन घरा आले संतजन, देव सारावे परते देव संत करावे आरते असं म्हटलेलं आहे तुकोबारायणी. देवाची पूजा करताना जर संत आले तर देवाना बाजूला सारा, आणखीन संतांची पूजा केली आहे. देवते संत, देवते संत निमित्त त्या प्रतिमा असं त्यांनी म्हटलंय. देव हेच संत आहेत, संत जे आहेत तेच देव आहेत, त्यामुळे वेगळ्या देवतांची आवश्यकता नाही अशा प्रकारे त्यांनी मांडणी केलेली आहे. आणि म्हणूनच सगळ्या संप्रदायामध्ये त्यांचा गजर सुद्धा कसा आहे बघा, पुंडलिक वरदे हरिविठ्ठल. म्हणजे आधी पुंडलिक राय हा संतांचा शिरोमणी मानलेला आहे, त्याचा आधी उल्लेख आणि मग देवाचा उल्लेख. म्हणून त्या ठिकाणी संत भार पंढरीत, आधी संतांचा भार पंढरीत आणि सगळे संत एकत्र येतात तिथं देव आपोआप येतो अशा प्रकारची त्यांची मांडणी आहे. आणि अशा प्रकारची मांडणी ह्या संप्रदायाने आणि ह्या संतांनी स्वीकारली. तीच चर्चा गाडगेबाबा आपल्या कीर्तनामधून करत असत. तीच चर्चा एका प्रकारे विनोबाने आपल्याला मांडलेली दिसून येऊ शकते. आणि तीच तोच धागा एका दृष्टीने आपल्याकडे महत्वाचं म्हणजे हे वर्ष जे आहे ते पंढरपूरच्या मंदिर मुक्तीस 75वं वर्ष म्हणून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये खरं म्हणजे साजरं व्हायला पाहिजे. 75 वर्ष होतात की पंढरपूरचं देऊळ साने गुरुंनी प्राणांतिक उपोषण करून सगळ्यांसाठी खुलं केलं, त्याला 75 वर्ष होतात. आणि हीच धर्मचिकित्सेचा हाच विचार प्रत्यक्षात साने गुरुजींनीही मांडला. त्यांची जर आपण आपल्याला साने गुरुजी म्हणजे लोकांना असं वाटतं की साने गुरुजी म्हणजे फक्त बालसाहित्य. साने गुरुजींचं भारतीय संस्कृती नावाचं अतिशय सुंदर पुस्तक आहे की ज्याच्यामध्ये त्यांनी धर्माची चिकित्सा केलेली आहे. त्यांचं इस्लामी संस्कृती म्हणजे इस्लामची संस्कृतीची चिकित्सा करणारं पुस्तक आहे. भगवानी निवेदितांचं जे हिंदू धर्माबद्दलची मांडणी आहे त्याची चर्चा करणारं त्यांचं राष्ट्रीय हिंदू धर्म नावाचं पुस्तक आहे. आपण जर विचार केला तर साने गुरुंनी विनोबांची गीता प्रवचन लिहिली आणि त्यांचं साने गुरुंचं स्वतःचं स्वतंत्र गीता हृदय नावाचं पुस्तक आहे. आणि ते नुसतं सांगत नव्हते की खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पवावे, तर आपले प्राण त्यांनी पणाला लावले आणि हे मंदिर खुलं केलं यासाठी लढा दिला. हा आपल्याला प्रबोधनाचा मोठा वारसा, हा धर्मचिकित्साचा वारसा आपल्याला संतांच्या मार्फत मिळालेला आहे. आणि तोच वारसा एका दृष्टीने आपली चळवळ पुढे नेत आहे असं मला वाटतं. आणि या निमित्ताने हा जास्त दुर्गतपणे पुढे आपण नेऊया, आणखीन ते सर्वांनी त्यासाठी आपण प्रयत्न करूया अशा प्रकारचं एक आवाहन करतो. आणखीन मी थांबतो. धन्यवाद. धन्यवाद सर.
आपण संत जनाबाईंच्या विवेकाची पेठ उघडी पंढरीची वाट या ओळीपासून सुरुवात केली. त्यानंतर संत परंपरा आणि आधुनिक समाज सुधारक या सर्वांनीच धर्माची चिकित्सा कशा प्रकारे केली याची मांडणी आपण केली. अतिशय अभ्यासपूर्ण अतिशय सखोल संदर्भासहित विवेचन केलेत आणि तेही सहज प्रवाही भाषेतून. खरं तर व्याख्यानाचा विषय आणि तो मांडण्याची आपली पद्धत पाहता हे संपूच नये असं वाटत होतं, पण आपल्यालाही काही मर्यादा आहेत सर. धन्यवाद सर. यानंतर आभार प्रदर्शन होईल महाराष्ट्र अन्निसच्या वैज्ञानिक जाणीवा प्रकल्प विभागाच्या राज्य सदस्य असलेल्या अंबरनाथच्या माननीय किरण जाधव मॅडम यांना मी आभार प्रदर्शन करण्याची विनंती करतो. ओवर टू किरण जाधव मॅडम. किरण जाधव मॅडम आपणास विनंती आहे, आपण आभार प्रदर्शन करावं. हॅलो जाधव मॅडम. जाधव मॅडम आपणास विनंती आहे, आपण आभार प्रदर्शन करावं. सर मॅडम नसते तर आपण करून टाकावं. हो ठीक आहे मॅडम. आज ओके ठीक आहे. आज वारी विवेकाची या व्याख्यानमालेतील पहिले पुष्प गुंफण्यासाठी माननीय ऍडव्होकेट देवदत्त परोळेकर सर या ठिकाणी आले. मी सर्वात प्रथम त्यांचे आभार मानतो. त्यानंतर या वारी विवेकाच्या या व्याख्यानमालेमध्ये पहिल्या व्याख्यानाला उपस्थित राहिलेले सर्व श्रोते, आपल्या अन्निसचे सर्व पदाधिकारी, सर्व हितचिंतक यांचे मी आभार मानतो. आणि यानंतर एक सूचना आहे की ज्यांना कुणाला महाराष्ट्र अन्निसच्या कामाशी जोडून घ्यायचंय त्यांनी आपलं नाव, जिल्ह्याचं नाव आणि आपला मोबाईल नंबर चॅटबॉक्स मध्ये टाकावा. यानंतर 2 मिनिट ही लिंक ओपन राहील आणि तोपर्यंत आपण नाव, गाव आणि मोबाईल नंबर दिलं तरी चालेल. धन्यवाद. यानंतर हा कार्यक्रम संपला असं मी जाहीर करतो. धन्यवाद. तर उद्याच्या व्याख्यानात हो सर्व श्रोत्यांना सूचना आहे, उद्या माननीय डॉक्टर सुहास फडतरे सर यांचं व्याख्यान आहे आणि उद्या संध्याकाळी 6 वाजता आपण या व्याख्यानाचा जरूर लाभ घेण्यासाठी उपस्थित राहू. धन्यवाद.